सर्व मान्यवरांचे आजच्या या ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन भुगे अकोले पोलीस स्टेशन तुम्हा सर्वांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या आपल्या ग्राम सुरक्षा यंत्रणा अकोले तालुक्यामध्ये कार्यान्वित करण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभलेले अकोले तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार मुकेशजी कांबळे साहेब, त्याचप्रमाणे अकोले तालुक्याचं भूषण आदरणीय पद्मश्री राहीबाई पोपरे मॅडम आणि खऱ्या अर्थाने सबंध महाराष्ट्रवारी यंत्रणा 2013 पासून घेऊन जात असलेले आणि 4 जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या ही यंत्रणा कार्यान्वित करून मोठ्या प्रमाणामध्ये या ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर सुरू करून ती प्रभावीपणे कार्यान्वित करणारे या यंत्रणेचे संचालक अकोले तालुक्याचे भूमिपुत्र डी के गोर्डे सर, या सर्वांचं मी अकोले पोलीस स्टेशनच्या वतीने अकोले तालुक्याच्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, ग्राम सुरक्षा यंत्रणा ही अतिशय प्रभावी उपयुक्त आणि अत्यंत समर्पक अशी यंत्रणा आहे. सन 2013 मध्ये आपल्या अकोले तालुक्यामध्ये एक दरोडा पडला होता. 2009 मध्ये एक दरोडा पडला होता, विरगाव येथे दरोडा पडला होता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते माहीत असेल. अतिशय क्रूरपणे त्या ठिकाणी दरोडेखोरांनी ते कृत्य केलं होतं. त्यानंतर गोरडे सरांनी सदर काही संकल्पना त्या ठिकाणी मांडली, त्या संकल्पनेला मूर्तरूप दिलं आणि मूर्तरूप दिल्यानंतर 2013 मध्ये ही ग्राम सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी त्यांनी त्याचं मॉड्यूल उभं केलं. 2013 मध्ये जरी हे मॉड्यूल सुरू झालेलं असलं तरी ते कार्यान्वित करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी बराच संघर्ष त्यांना त्या ठिकाणी करावा लागला आणि 2021 मध्ये ती यंत्रणा आता प्रभावीपणे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. तर त्या यंत्रणेच्या अनुषंगाने गोरडे सर आपल्याला सविस्तर सांगणारच आहे. त्यासाठी आपण प्रोजेक्टर लावलेले आहे, प्रोजेक्टरवरती ती यंत्रणा किती प्रभावी आहे पुढच्या 1-2 तासांमध्ये ते आपल्याला सविस्तर सांगणारच आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणं हे मी आमचं कर्तव्य समजतो. तर सर्वप्रथम मी माझे सहकारी PSI साबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी तहसीलदार मुकेशजी कांबळे सर यांचं स्वागत करावं. आपत्तीच्या वेळी सर्वात महत्वाचा घटक जो असतो ती म्हणजे संपर्क यंत्रणा. आपला तालुका तसं पाहिला तर एकदम जिल्ह्याच्या अतिशय टोकावर म्हणजे 150 किलोमीटरवर आहे मुख्यालयापासून. त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये मोठी 2 धरणं आहेत. त्यानंतर गुन्हेगारीच्या अनुषंगाने आपल्या तालुक्याची सीमा 4 जिल्ह्यांना लागून आहे. म्हणजे क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आपण आपला तालुका आहे अशा ह्याच्यामध्ये नैसर्गिक किंवा कृत्रिम कुठलीही आपत्ती निर्माण झाली असेल तर अशावेळी संपर्क यंत्रणा ही अतिशय महत्त्वाची असते. परंतु दुर्दैवाने काय झालं की अकोला तालुका हा दुर्गम असल्यामुळे इथं फार संपर्क व्यवस्था जी म्हणतात की व्यवस्थितपणे पाहिजे इतकी व्यवस्थित झालेली नाही. तर ही जी गोरडे सरांची ग्रामसुरक्षा यंत्रणा जी आहे ही त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये यशस्वी करून दाखवलेले आहे. आपला शेजारचा तालुका जो आहे संगमनेर तालुका माझ्यामध्ये 7-8 वर्षापासून वापरतोय. तर कुठलीही चोरी, नैसर्गिक आपत्ती किंवा दरोडा पडला किंवा कुठलाही महत्त्वाचा मेसेज जर तुम्हाला जर द्यायचा असेल तर एकाच वेळी
बटन दाबून त्या गावातील साधारणपणे 500 लोकांपर्यंत हा मेसेज डायरेक्ट कॉल स्वरूपामध्ये पाठवता येतो। तर त्या अनुषंगाने बोर्डे सर हे संपूर्ण महाराष्ट्रभर ही संकल्पना राबवत आहेत आणि आपल्याला अभिमान असायला हवा की ते आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत। तर गुगे साहेबांनी जो आज हा त्याच्यामध्ये इनिशिएट घेऊन आपल्या तालुक्यामध्ये ही संपर्क यंत्रणा चालू करण्याचा मनोदय जो व्यक्त केलेला आहे आणि गोडे सरांनी त्याला प्रतिसाद देत लगेच आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर या सर्व कार्यक्रमासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण हे जे प्रेझेंटेशन आहे हे व्यवस्थित समजून घ्या, कारण की यापुढे आपल्याला वापर करणारे तुम्ही आहात यापुढे या यंत्रणेचा, त्याच्यामुळे तुम्हाला ते जर समजलं नाही तर तुम्ही वापर कसा करणार? तर त्या अनुषंगाने ह्या गोष्टी समजून घ्या, काही अडचणी असेल तर लगेच त्यांना विचारून आपल्या ज्या शंका आहेत त्यांचं समाधान करून घ्या। तरी मी सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात, एकदम शॉर्ट नोटीसवर तुम्हाला बोलवलेलं आहे, आपणही सर्वजण उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि गोडे सरांना विनंती करतो की आपलं प्रेझेंटेशन आपण सुरू करावं। माननीय तहसीलदार कांबळे साहेब, माननीय पद्मश्री पोपेरेताई व एपीआय गोडे सर, माननीय जिल्हाधिकारी सरांच्या आदेशानुसार आज आपण जिल्ह्यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करत आहोत। माझा परिचय कुणाला असेल नसेल येते बहुतेक जण ओळखतही असतील, मी डी के गोरडे, संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा। नमस्कार, मी आपला इथलाच रहिवासी आहे, 8 किलोमीटर अंतर आहे पिंपळगावने पण इथून, पण या स्टेजपर्यंत पोहोचायला 9 वर्ष लागले इथपर्यंत यायला। त्याला तुम्ही आम्ही आणि आपली व्यवस्था, एखादा वाईट गोष्ट असेल ती समाजात लगेच पसरते एका खटक्यात, जे जलद गतीनं पसरेल ते जास्त दिवस टिकत नाही, जे उशिरा पसरेल, बांबूचं झाड उशिरा उगवतं खूप वर्ष जगतं, बरोबर आहे का चूक आहे? जमिनीखाली पूर्ण फुपावलं की त्याचं मूळ घट्ट झालं की मगच ते उंची घेतं आणि एका का उंची घ्यायला सुरुवात झाली की ते मागे पुढे बघत नाही, मग सगळ्या झाडांच्या वरती असतं ते बांबूचं। या यंत्रणेला बिरगावला जो दरोडा झाला होता त्यानंतर आपण डिझाईन करायला सुरुवात केली, 2013 यंत्रणा राबवली माझ्या गावामध्ये, बिरगावमध्ये आपण काही प्रयोग केले गणोऱ्यामध्ये, गर्दनीमध्ये, हिवरगावमध्ये आणि त्यानंतर सर्व महाराष्ट्रात सुरुवात झाली। तर अशी ही यंत्रणा आज आपण इथे राबवण्यासाठी त्या यंत्रणेचं यश अपयश तुम्हा लोकांपुढे मन मोकळं करण्यासाठी आज हा कार्यक्रम SP सरांनी, कलेक्टर साहेबांनी, जिल्हा परिषद CEO इथे आयोजित करायला लावला आणि गुगे साहेबांनी त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं। कार्यक्रमाला सुरुवात करू, हा कार्यक्रम प्रश्नोत्तर स्वरूपाने होईल, महसूल प्रशासन, सामान्य प्रशासन आणि गृह खातं म्हणजे पोलीस खातं या तीनच खाते आपल्याकडं आपल्या दररोजच्या गरजांशी निगडीत आहे, महसूल, सामान्य प्रशासन आणि पोलीस खातं, तिन्ही डिपार्टमेंट आज इथे आहेत, थोड्या वेळाने ग्रामसेवकांची पण मीटिंग होणार आहे। तिन्ही खाती शासनाची फक्त 6 प्रश्नांची उत्तरं शोधताय, एवढे जेवढे कार्यक्रम घेताय ना, हा माझा आजचा कार्यक्रम 846 असेल साहेब मीटिंग, की जे इतकं बोलतो मी दिवसभरात 6-7 तास कंटिन्युअस लेक्चर असतात, 846 आजची ही बैठक असेल। आताही तुमचा ही बैठक झाली की ग्रामसेवकांची तिथे मीटिंग आहे, इथं सगळ्या मीटिंगमध्ये आपण फक्त 6 प्रश्नांची उत्तरं शोधतोय, 6। जर समाजाकडनं त्या 6 प्रश्नांची उत्तरं आली प्रशासनाकडनं, करोडो रुपये खर्चून महाराष्ट्र शासनाने जो हा प्रोजेक्ट चालवलाय तो आपण बंद करणार। आताही तुम्ही जर ठरवलं सगळ्या अकोले तालुक्यातल्या नागरिकांनी, या 6 प्रश्नांची जर ऍक्युरेट उत्तर आली, इथे एक ढाल ठेवलेली बघा दिसतंय ना सगळ्यांनी, ही ढाल आपल्यापैकी कुणाला तरी देण्यासाठी म्हणून आणली, साहेब आम्ही बजेट करून ठेवलं पोलीस दलाने, जो व्यक्ती ही ढाल जिंकेल, इथं पत्रकार महोदय पण आले, अर्धा अर्धा पान काय एक एक पेज भरून तुमचा फोटो आम्ही त्या पेपरला देणार आहोत, सकाळ, लोकमत, सगळे ई पेपर, सगळ्या ऑनलाईन न्यूज चॅनल, सगळ्या चॅनलला जो कोणी हा ढाल जिंकेल त्याचा फोटो तहसीलदार साहेबांच्या हस्ते आत्ता ढाल दिली जाईल, नंतर ही ढाल कलेक्टर साहेबांनी, SP साहेबांच्या हस्ते पण त्यांना देऊ आपण, आणि आम्ही बजेट तयार करून ठेवलं साहेब आपण पोलीस दलाने, ते बजेट आम्ही पेपरसाठी सगळ्यांना देणार आहोत। फक्त ही जर ढाल कोणी जिंकू शकलं तर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रभर बंद केला जाईल, 10 मिनिटात आपला कार्यक्रम संपेल।
आणि जर ही ढाल कोणी आमच्या सहा प्रश्नांचे जर राईट उत्तर आले नाही तर पोलीस दलाला जेवढा वेळ हवा तेवढा द्यायला हवा. आपण प्रश्न खरं उत्तर कुठलं खोटं उत्तर कुठलं कोण ठरवणार? तहसीलदार साहेब का पोपेरे मॅडम का मी का घुगे साहेब का तुमच्यापैकी कोणी ज्येष्ठ नाही. खरं उत्तर कुठलं आणि खोटं उत्तर कुठलं याला शोधायचा एकच मार्ग आपण ठेवला. 100 जण बसलोय ना आपण या सभागृहामध्ये, 100 च्या 100 जणांचं एकच जर उत्तर आलं मी विचारलेल्या प्रश्नाला तरच ते उत्तर खरं साहेब, नाहीतर उत्तर चुकीच आहे. ज्या अर्थी दोन उत्तर येतात दोन उत्तर चालत नाही संरक्षणाच्या बाबतीत. गोळी मारू की नको मारू हा प्रश्न आला की जो गोळे ज्याच्या हातात बंदूक आहे तो मेला म्हणणं संपलं. जर तुमच्याकडे द्विधा मनस्थिती असेल संरक्षणामध्ये द्विधा मनस्थितीला झिरो व्हॅल्यू आहे, झिरो. जर सगळ्यांचं उत्तर एक आलं तर आपलं गाव कुठलं साहेब? करंडी. करंडी करंडी सर. ग्रामपंचायतची सदस्य संख्या किती आपली? 7. 7. सरपंच कुणाचा होईल तिथे? 4 जण. ज्याचे 4 मेंबर आहे तो सरपंच होईल ना, बहुमतात. म्हणजे मी बसवायचं, मी प्रश्न विचारला इथले 100 जण आपण आहोत, 51 जणांनी एक उत्तर दिलं आणि 49 जणांनी उत्तर दिलं, म्हणजे काय 51 जण खरे असं नाही. 100 च्या 100 जणांनी. इथं जर कोणी लहान मुलगा असेल त्याचं जरी उत्तर वेगळं आलं तरी आपल्या समाजाचं उत्तर चुकलं एवढं खणखणे. प्रश्नोत्तराला सुरुवात करू. उत्तर देणार ना सगळे? आवाज नाही आला. उत्तर देणार का? अजून पण नाही. उत्तर देणार का? धन्यवाद. पहिल्यांदा मंगल कार्यालय ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं त्यांचे आभार. एवढे चकाचक सॅनिटाईज करून मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलं, सोशल डिस्टन्सचं पालन करून आपल्याला खुर्च्या लावून दिल्या. इथं अस्वच्छता आपल्याला कुठंच दिसत नाही अशा स्वच्छ केलेल्या मंगल कार्यालयामध्ये. मी चिमुटभर साखर घेतली आणि इथं फरशीवरती टाकली समोर तुमच्या. जर मी चिमुटभर साखर फरशीवरती टाकली तिथं काय घडेल? मला ऐकायला कमी येतं, काय घडेल? चुकलं उत्तर. कोणतरी मुंगळा बोललं नाही इकडं? बोललं नाही बोललं. किती ऍक्युरेट उत्तर आलं बघा. आम्ही काय बंदुकीच्या टोकावर तुम्हाला प्रश्न विचारला का? मुंगळा म्हणू शकत होता की नाही? म्हणायला काय जात, लोकशाहीचा अधिकार आहे ढाल जिंकाय. मुंगळा म्हणू शकत होता की नाही कोणी? का आपापसात चर्चा केली तुम्ही? बिलकुल नाही. इतके साधे साधे प्रश्न मॅडम, इतके साधे साधे प्रश्न साहेब. पण या ढालीचं वैशिष्ट्य असं आहे, गेले 9 वर्ष झाले ती ढाल आमच्याकडेच आहे. माझ्याच गाडीत फिरते ती ढाल. पण ज्या अर्थी तुम्ही इतक्या ताकदीने उत्तर दिलं त्या अर्थी आज कांबळे साहेब ही ढाल इथे जाणार आणि इतिहास घडणार आहे अकोल्या. पुढचा प्रश्न बघूया, अकोलेकर त्याला नक्की हसतील. एखादा कावळा उडत उडत अकोल्यामध्ये आला, अगस्ती मंगल कार्यालय कुठे त्याला माहित नाही, पत्ता विचारायला सुद्धा कावळा मिळाला नाही. पत्ता विचारायला दशक्रियामध्ये बघतो ना कधी कधी पोटातले कावळे ओरडतात पण त्याने शिवून चालत नाही तिथे, त्याला तो कावळाच लागतो. एकही कावळा मिळत नाही अकोल्यामध्ये. फक्त एकच कावळा आहे की जो आलाय त्याला पत्ता विचारायला कावळा मिळाला नाही. पक्षाविषयी बोलतोय आणि अगस्ती मंगल कार्यालय कुठे कळलं नाही आणि आला उडत उडत आणि एमएससीडीच्या तारांच्या जंजाळामध्ये तो कावळा अडकला. काव आवाज केला आणि कावळा मेला. एमएससीडीच्या ताऱ्याला चिपटून जर कावळा मेला तर तिथे आसमंतामध्ये काय घडतं? 100% सगळं माहिती. मग कोण पोपट बोलला का? साळुंकी चिमणी बदक अरे काहीच नाही. हे उत्तर तुम्ही कसे देता माहिती आहे? ते लास्ट बेंचवर बसणारे पोरं असतात ना 8वी 9वीचे, कॉपी करून आणतात हातावरती. विचारा तुम्ही प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मुंगी, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कावळा. एवढे तर ऍक्युरेट उत्तरच आले तुमची. कुणी कॉपी केली आहे? काहीच नाही. हो काय तिसऱ्या प्रश्नाला तुम्ही फसाल. सगळे ग्रामीण भागात ना आलोय, ग्रामीण भागामध्ये आपल्या मंदिर आहेत सगळ्यांच्या. मंदिरांपुढे मोठे मोठे पटांगण आहे, त्या पटांगणांवरती रात्री 2 वाजता भटक्या कुत्र्यांचा अधिवास असतो. सगळे भटक्या कुत्रे बसलेले असतात. रात्री 2 वाजता एखादा कुत्रा जोरामध्ये भू 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 करून उठला तर गावातल्या बाकीच्या कुत्र्यांची काय रिएक्शन असते? 100% माहिती आहे. 100% तुम्हाला सगळं माहिती आहे. हे प्रश्नांची उत्तर पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत जे काय तुमचं शिक्षण झालं असेल, कितव्या इयत्तेमध्ये तुम्हाला कुठल्या विषयामध्ये हे प्रश्न उत्तर शिकवले गेले? मग तरी कसं काय ऍक्युरेट आलं तुम्हाला? शाळेपेक्षा एक गुरु जबरदस्त गुरु आहे तो म्हणजे निसर्ग. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर बसलंय पोपेरे साहेब. निसर्गामध्ये जे ज्ञान मिळतं ते कुठल्याही पुस्तकात मिळत नाही. पुस्तकं बनवणाऱ्याने हे गृहित धरलंय की निसर्गामधल्या लोकांना आपोआप मिळणार आहे, त्याच्या व्यतिरिक्तच आपण देऊ यांना.
म्हणून हे ज्ञान तुम्हाला कुठे दिलं? तीन प्रश्नांची उत्तरं जे तुम्ही दिली ती 99.99% ऍक्युरेट आहे असं नाही. ज्या तीन प्रश्नांची उत्तरं दिली ती 99.99% उत्तर बरोबर आहेत असं नाही, 100% उत्तर बरोबर आहे तुमचे, 100% उत्तर बरोबर आहे. 1% मागे नाही पुढे नाही. कुणाला उत्तर बदलायचं शक्यच नाही, काय प्रश्नच नाही. का बदलायचं? हृदयाला पटलं, अंतकरणाला पटलं म्हणून. अजून माझे तीन प्रश्न बाकी आहेत माहिती ना, ते तीन प्रश्न मी विचारण्या अगोदर थोडं स्पष्टीकरण करतो. पृथ्वीवरती हा मानव एकटाच सजीव आहे का? भूतलावरती हिंदू मान्यतेप्रमाणे 84 लाख जीव येऊन 84 लाख 83 त्या आपल्या व्यतिरिक्त 83,99,999 येऊन त्यातला हा एक नमुना मानव. आपल्याला या पृथ्वीवरती आपली अवकाळात आणि हैसियत बघायची असेल तर एक उदाहरण सांगतो. आपली अवकाळात आणि हैसियत कोण आहोत आणि या पृथ्वीवरती कोण आहोत आपण मानव म्हणजे काय? पृथ्वीवरती 850 लोकसंख्या आहे, 850 सगळ्या देशातील लोकांची मिळून. या 850 लोकांना एका वजन काट्यावरती चढवायचं, जेवढं वजन 850 लोकांचं भरेल त्याच्या 100 पट फक्त पक्षी आहेत पृथ्वीवर. आपल्या वजनाच्या 100 पट वजनाचे फक्त पक्षी आहेत. गाय, बैल, हत्ती, म्हशी, रेडे वेगळे, जलचर वेगळे, नदी, हत्ती, जंगलातले प्राणी वेगळे. अजूनही आपल्याला जर आपली हैसियत बघायची असेल या पृथ्वीवरती आपण कोण आहोत, जेवढं वजन त्या पक्ष्यांचं भरतंय ना, जेवढं वजन त्या पक्ष्यांचं भरलंय त्याच्या 1000 पट किड्या, मुंगी, कुरुमे आणि कीटक आहेत पृथ्वीवर. आहोत कुठं आपण? टक्केवारी काढा कुणी गणित तज्ञ असेल तर आपली काय, बाकीच्या प्राण्यांचं वजन अजून करायचं आहे. अल्पसंख्याक जो शब्द म्हणतो ना आपण, तो सुद्धा आपल्यासाठी खूप मोठा झाला मानव जातीसाठी. 84 लाख जीव युनिट मध्ये खूप, त्यापेक्षा खाली सुईच्या टोकावरती जरी आलो, सुई केसाच्या 1000वा भाग शेवटचा, एका केसाच्या टोकाचे 1000 भाग करायचे तेव्हा जो आकार दिसेल तेवढी तर आपली हैसियत या पृथ्वीवर. तरी सुद्धा मानव 83,99,999 जीवांवरती राज्य गाजवतो तो त्याने लावलेल्या शोधांच्या जोरावर. एकटाच मानव असा आहे की त्याने मेंदू चालवला आणि बसण्यासाठी खुर्ची बनवली. एका तरी जनावराने बसण्यासाठी खुर्ची बनवली का? कुठल्या जनावराने बनवली? उदाहरण कुठे इंटरनेटला सर्च करून बघा. 84 लाख जीव युनिट हा एकटाच मानव आहे की ज्याने लावलेल्या शोधांच्या जोरावरती 83,99,999 जीव युनिट आपला गुलाम बनवला. तो जंगलातला हत्ती 10 टन वजन आहे हत्तीचं, 100 रुपयाचा अंकुश घेऊन तो माहूत त्याच्या डोक्यावरती बसतो. 100 रुपये सुद्धा किंमत जास्त असेल त्या हत्याराची, अंकुशाची. 10 टनांचा हत्ती बस म्हणला का खाली बसतो, ऊट म्हणला का उठतो. आपण त्याला गुलाम केलं. तो जंगलाचा राजा सिंह 50 रुपये त्या चापकाची किंमत असेल सरकारची, मधला 50 रुपये. एकदा फटाक आवाज काढला की तो टुंकन तिथून उडतो, दुसऱ्या खुर्चीवर बसतो. तिथं वाजवला की टनकन उडी मारतो, तिकडे बसतो. एवढा आपण जंगलाचा राजा गुलाम बनवला तो चापकाच्या शोधावर. एवढंच काय, आपल्याला अजून आपल्या हैसियत बघायची असेल, हातात काठी न घेता शेजाऱ्याच्या घरी जा आणि त्याचा कुत्रा सुद्धा आपल्याला येऊ देत नाही. हातात काठी नसेल आणि हातात काठी असल्यावर गावातले सगळे कुत्रे अंगावर येऊ देत, आपणच राजी होतो. एवढ्या आपल्या शोधांचं महात्म्य. या रिकाम्या हॉलमध्ये हा काय कोणी म्हणेल काय नाही, रिकामा हॉल आहे. या हॉलमध्ये मानवाने लावलेले किती शोध असतील, किती शोध असतील असं तुम्हाला वाटतं? कुणी मोजले नाही, मी मोजले जेव्हापासून आलो तेव्हा तिथं बसलेलो होतो. जे लवकर आलं त्याने बघितलं असेल, मी मोजत होतो, काउंटिंग चाललो होतो, असं नव्हतं बसलेलो. जर तुमच्याकडे उत्तर नाही तर माझ्याकडे राईट उत्तर आहे. या हॉलमध्ये ब्रह्मदेवापासून आज तागत मानवाने लावलेले किती शोध आहेत? तुम्ही विरोध करू शकत नाही कारण तुमच्याकडे आकडेवारी नाही. ज्याला विरोध करायचा त्याने मोजून बघायचं. टेबलच्या ह्या कोपऱ्यावरती, चेकवरती आपण एक अंक लिहितो ना चेकवरती, तेवढा एक बारीक अंक या टेबलावरती लिहायचा, तेवढे छोटे छोटे शून्य मांडत टेबलाच्या या टोकावरती यायचं. मी एकावरती 1.5 लाख शून्य मांडले, 1.5 लाख ही संख्या ज्याला वाचता येईल तेवढे शोध आता या हॉलमध्ये आहेत. कुणाला विरोध करायचा? प्रमाण असेल तर विरोध करा. आहे प्रमाण? एक निर्धन माणूस जन्माला आला, म्हणजे एक निर्धन माणूस, निर्धन ज्याच्या बँक बॅलन्स शून्य आहे, आता खिशामध्ये 1 रुपया सुद्धा नाही, असा निर्धन माणूस सकाळी जन्माला आल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मानवाचे 1 कोटी शोध वापरतो.
कोटी शोध निर्धन माणूस वापरतो. हा फोन ज्यांचं वय 45 पेक्षा जास्त झालंय, सर जेव्हा हॉस्टेल लाईफ मध्ये होता तुम्ही याचा विचार केला होता कधी? अरे हे ह्या टेबलवरती जेवढे बसलत ना आम्ही किंवा तुम्ही सुद्धा ज्यांचं वय 45 पेक्षा, सगळे पिवळ्या बुच्चे तणे होते, पिवळ्या बुच्चे माहिती ना यस्टरडे मध्ये रात्री जे जे हॉस्टेल मध्ये राहिले असतील रात्री 10:30 नंतर उठायचे आम्ही आमच्यासारखे आणि मग तिथे जायचे. सर तुम्ही सुद्धा मी सुद्धा माझे सगळे मित्र गुगे साहेब सुद्धा 10:30 आम्ही जायचो यस्टरडेच्या बूथ मध्ये कॉल करायला हॉस्टेलला होतो तेव्हा का अर्धा चार्ज राहायचा लँडलाईनला अर्धा चार्ज. आजही माझ्या घरामध्ये इंग्रजांच्या काळातला तो खरखटकचा फोन आम्ही जपून ठेवलेला. आज हा मोबाईल 25 वर्षांपूर्वी कुणी जर भविष्यवेत्याला हात दाखवला असेल एखाद्या गुरुला की बघा माझा भविष्य काय, कुणा कुणी कुणी पण सांगा शक्यवरती नाही. कुणाला असा कुठला भटजी म्हटला बेटा तुझ्या हातामध्ये भ्रमणध्वनी योग आहे किंवा मोबाईल योग आहे असं कधी म्हटलं? अरे जे भविष्यवेत्यांना कळालं नाही ते सुद्धा साधन मानवाने बनवलं का नाही सांगू शकत? राजयोग तुम्हाला सांगितला, भ्रमणध्वनी योग का नाही सांगितलं? अरे त्यांना 10 वर्षांचं काय पुढच्या दिवसाचं काही कळत नाही असा त्याचा अर्थ होता. म्हणजे मी छाती टोकपणे सांगतो एकाला तरी सांगायला हवाच होता की बेटा तुझ्या हातामध्ये भ्रमणध्वनी योग आहे, जे भविष्यवेत्यांना कळालं नाही ते साधन आपण बनवलं. आरबो खरबो शोध लागल्यानंतर हे आपल्या हातात आलंय. आपण चाकू बनवली, सुरी बनवली, ढाल बनवल्या, तोफा बनवल्या, बंदुका बनवल्या, पाणबुड्या बनवल्या, टायटॅनिक सारखी जहाज बनवलं, मोठ्या मोठ्या ट्रेन बनवल्या, ध्वनीच्या वेगाने चालणारी विमानं बनवली, चंद्रावरती माणूस चालणार, मंगळावरती जायची तयारी चालू आहे आणि नवे अंतराळामध्ये 6-6 महिने माणसं राहून खाली येतात. माझे 3 प्रश्न बाकी आहेत माहिती आहेत ना. या सगळ्या शोधांच्या जंजाळामध्ये, हे सगळं सुरक्षेच्या बाबतीत बोलतोय, या सगळ्या शोधांच्या जंजाळामध्ये ब्रह्मदेवापासून आज तागायत मानवाने असा कुठला शोध लावलाय की जो शोध मी तुम्हाला 3 घटना ऐकवतो या 3 घटनांमधल्या लोकांना वाचू शकेल. कुठलाही शोध तुम्ही 100 नंबर सांगा, 101 नंबर सांगा, 108 नंबर सांगा, पोलीस दल सांगा, महसूल विभाग सांगा, होमगार्ड सांगा, पोलीस पाटील सांगा, ग्राम सुरक्षा दल सांगा, मिलिटरी सांगा, अणुबॉम्ब सांगा, काहीही सांगा, या कुटुंबातली माणसं प्रसंगात सापडले लोक 100% वाचायला हवे. 99.99% नाही. कावळा कुत्रा मुंगीचं उत्तर कोणी दिलं? सभागृहाने दिलं ना. कावळा कुत्रा मुंगीचं उत्तर हृदयाला मनापासून पटलं असे किती लोक आहेत हात वर करा बघा. सगळ्यांचे हात वर, एक सुद्धा हात खाली नाही. आता तुम्ही या प्रश्नांना काही उत्तर द्या. तुम्ही एक उत्तर दिलं, मी सभागृहाला विचारेल की हे उत्तर मनाला अंतकरणापासून पटलं का. जर सगळ्या सभागृहाने हात वर केला तर ही ढाल तुमची आणि उद्याच्या पेपरला बातम्या पक्क्या. एका पेजचा रेट काय साहेब? बस आम्ही तो पे करणार. लगेच पोलीस दलाने तशी तरतूद करून ठेवली. ही ढाल त्या व्यक्तीला दिली जाईल जर या प्रश्नांना उत्तर मिळालं तर. ज्या घटना आम्ही तुम्हाला ऐकवतोय या घटना पोलीस स्टेशन पासून 40 किलोमीटर अंतरावरती घडतात. 40 किलोमीटर आपलं किती? 65 किलोमीटर शेवटचं का? अकोले पोलीस स्टेशनचं शेवटचं टोक 65 किलोमीटर आहे. त्याच्या अलीकडे घ्या नाही तर 65 किलोमीटर घ्या. पोलीस स्टेशन पासून 65 किलोमीटरवरती घटना घडताय आणि जिथं तुमची ग्रामपंचायत आणि मारुतीचं मंदिर आहे तिथूनही पुढे 2.5 किलोमीटरवरती या घटना घडताय. या घटनांमधल्या लोकांना सही सलामत वाचवायचं असेल तर आजकालचं नाही सांगत आहे. तुम्ही कुठल्या धर्माचे असा, तुमच्या धर्माचा उदय जेव्हापासून झाला तेव्हा ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाच्या काळापासून तर आज तागायत माणसाने असा कुठला शोध लावलाय की तो शोध वापरला रे वापरला या कुटुंबामधले लोक 99.99% नाही. कधी वाचतील कधी मरतील असं नाही, 100% वाचायला. 100% बंधार उपाय कावळा कुत्रा मुंगीचं 100% होतं की नाही कम्युनिकेशन? 100% वाचतील असं तुम्ही मला सांगा. तिन्ही घटना पहिल्यांदा ऐकून घ्या नंतर मला उत्तर द्या. एक दार कुठं नव्हे रे तुला? अरे काल मोठ्या दगड आणि घरचे पकडे. आग, 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 अरे उठ
तीन घटना मी तुम्हाला ऐकवलं, तीन घटना पोलीस स्टेशन पासून 65 किलोमीटर अंतरावरच्या गावामध्ये रात्री 2 वाजता दारामध्ये सापडली। घरामध्ये एकटा पुरुष आहे, तरुण स्त्री आहे, तरुण मुलगी आहे। ब्रह्मदेवापासून आज तागा त्या पुरुषाच्या हातामध्ये कुठली वस्तू किंवा सेवा मानव जातीने देऊन ठेवली आहे, ती वस्तू किंवा सेवा वापरलेली वापरली, ती मुलगी 100% वाचेल, ती स्त्री 100% वाचेल, तो पुरुष 100% वाचेल। तेच कुटुंब 100 एकर वाळलेल्या उसाने घेतलेले, तोडणीला आलेल्या उसाला जून महिन्यामध्ये आग लागली। 20 मिनिटात गरिबाचा संसार जळून राख रांगोळी होणार आहे। ब्रह्मदेवापासून आज तागा त्या मानवाच्या हातामध्ये कुठलं साधन मानवाने देऊन ठेवलंय की ते साधन वापरलं वापरलं की उद्याच्या पेपरला कुठली दरिद्री बातमी नसेल, पोलीस स्टेशनला कुठला एफआयआर नसेल। 100% ते कुटुंबाचं आहे। भंडारदारा धरणावरती ढग फुटी झाली। चीफ इंजिनियर जे भंडारदाराचे आहेत त्यांना 3 वाजता धरणाचे सगळे गेट उघडायचे। 300 गावं आपल्या पूर्वेशेमध्ये, 300 गावं, 3 लाख लोक पुराच्या पाण्यात वाहून जाऊन नष्ट होणार आहे। ब्रह्मदेवापासून आज तागत त्या चीफ इंजिनियरच्या किंवा कलेक्टर साहेबांच्या हातामध्ये मानवाने असं कुठलं साधन दिलंय की उद्याच्या पेपरला एवढ्या मोठ्या नरसंहाराची बातमी येणार नाही, एवढ्या लोकांना वाहून जा, ते काय पूरग्रस्तांचे सर्टिफिकेट नाही मिळणार आहे, वाहून जाऊन नष्ट होणार आहे, आधार कार्डावर त्यांचे नाव नाहीशी होणार। या तिन्ही घटनांमध्ये मानवाला 100% वाचवण्यासाठी खणखणीत असा मानवाने कोणता शोध लावला? मोबाईल। सगळ्यांनी जरी दिलं ना काय घाबरू नका, आपण तेवढ्या ढाली बनवून घेणार आहे, चिंताच नाही। मोबाईल पहिला आहे, अजून वायरलेस, अजून सांगा सांगा काही पण सांगा काय, मोबाईल आणि वायरलेस, अजून कुणाला काय आठवलं नाही? हे आता आम्ही सांगायला बुद्धीची सूचकता, ओके। ज्यांना एकदम मॅडम जरा बारकाईने बघा काय बोलतात ना, तरुण वर्ग आहे सगळा, आणि नंतर तुम्हाला बोलायचंय सांग कान वगैरे करायचे म्हणजे थोडक्यात। कावळा कुत्रा मुंगी आपले आमदार खासदार आहेत काय? अरे जेव्हा मी कावळा कुत्रा मुंगीचं उत्तर दिलं सगळ्यांचं मुंगी कुत्रा कावळा विचारा साहेब विचारा साहेब पुढचा प्रश्न, अरे सगळं येत होतं तुम्हाला। आणि माझ्या बायको मुलीवर प्रश्न आल्यावर प्रसंग आल्यावर सगळ्यांना मला शिकवायला लागले मोबाईल वायरलेस समय सूचकता का? आता लोकशाहीचे अधिकार आठवले, जर तुमचं कुणी वाईट नका वाटून घेऊ, सत्य शोधायचं आणि 100% सत्य शोधायचंय, हे मान पान धरून 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 हे मुसके आले आपल्या तोंडाला पार। विनाशाच्या कगारीवरती आपण पोहोचलोय सत्य नाही शोधलं म्हणून। या ज्या तिन्ही घटनांनी तुम्हाला ऐकवल्या, एका प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित होतं। कावळा कुत्रा मुंगीच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी एक उत्तर दिले आणि माझ्या बायको मुलीवर आल्यावर मात्र वेगवेगळे उत्तर आले, असं का? एकदाच उत्तर का नाही आले सगळ्यांचं? जर मोबाईल तुमचं म्हणणं असेल मोबाईल कुणी वाईट नका वाटून घेऊ, मोबाईल जर कुणाचं उत्तर तुमचं उत्तर असेल मोबाईल, मोबाईलचा शोध लागून किती वर्ष झाली? 25 वर्षांपासून आज ताग आहे। सगळ्यात जास्त वयाचं कोण येतं? वयाचं सगळ्यात जास्त 60 वय कुणाचं आहे? 60 ताई आपण म्हणतो मॅडमला विचारतो किंवा इथं बसलेल्या प्रत्येकाला विचारतो, जे काय तुमचं आयुष्य झालंय आपल्या आजपर्यंत शाळा शिकल्यापासून अ आईचा ब बदकाचा शिकल्यापासून एक तरी वर्तमानपत्र असं वाचलं का ज्या वर्तमानपत्रांमध्ये ह्या घटनांच्या बातम्या नाहीत? एक पेपर वाचला? आजच्या पेपरला दुरुदर्डाची बातमी आहे की नाही? कालच्या परवाच्या? अरे जेव्हापासून देश जगात छपाई तंत्रज्ञान झालं साहेब या घटनांच्या बातम्या येत आहेत, मग मोबाईल तयार झाल्यानंतर या घटनांच्या बातम्या बंद का नाही झाल्या? बंद व्हायला हव्या होत्या का नाही? 100% ऍक्युरेट याचा अर्थ नाही। चला ठीक आहे, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, सगळ्यांच्या मनात पहिल्यांदा आलाय की हा आता सगळ्यांना हात वर करायला लावणारे कुठे चव घालून घेतात? घरामधलं लहान मुलगा सगळ्यात प्रिय असतं की नाही आपल्याला? जे नुकतं जन्मलं त्याच्या डोक्यावर हात ठेवा मनातल्या मनात आणि शपथपूर्वक सांगा तुमच्या मनातलं उत्तर करेक्ट आहे का? या कुटुंबांना वाचू शकत का? अरे आता का आपण शास्त्रज्ञ व्हायचं? ब्रह्मदेव आला गेले असंच केले का? श्रीराम आला गेला असंच केलं का? काहीतरी ठेवलं असेल ना? तो आइन्स्टाईन पण असंच केलं, वाईट नका वाटून घेऊ कुणी। चला ठीक आहे, जे सभागृहाने उत्तर दिले मोबाईल एकीकरण वायरलेस अजून जे समय सूचकता वगैरे यांनी ही यंत्रणा हे लोक 100% वाचते, 100% वाचतील। किती जणांच्या हृदयाला वाटतं हे 100% वाचतील? हात वर करा।
बघून घ्या ज्यांनी उत्तर दिले अरे तुमचा सुद्धा हात नाही वर झाला तर एकच ताईने हात वर केला इंटीने आता नाही कालच्या पेपरची बातमी गेली का त्याच्यामुळं परवाच्या पेपरची गेली का आता करायचंय आपल्याला वाईट नका वाटू ज्या अर्थी तुमचे हात वर झाले नाही ज्यांनी ज्यांनी मोबाईल सांगितलं या लोकांच्या भरोश्यावर निवडणुकाला कुणी कुणी मोबाईल सांगितलं मला सांगा दोन चार लोकांनी सांगितलं ना या तुमच्या मित्रांच्या भरोश्यावरती निवडणूक आला व्हायचं नाही त्यांना माहिती होतं हे ढाल तुम्हाला मिळणार आहे हात वर करायला काय जात होत बरोबर आहे नाही हात वर करू शकत होतो ना खोटा खोटा हृदयाला पटलं नाही हृदयाला म्हणून हात वर झाले नाही या घटना खरं सांगायचं तर या घटना थांबवण्यासाठी ब्रह्मदेवापासून आज तागायत मानवाने कुठला शोध लावलेला नाही हेच खरं आहे आणि हे तुमच्या हृदयाला सुद्धा पटेल कोणताही शोध मानवाने लावलेला नाही या घटना थांबवण्यासाठी इथून पुढे ही मीटिंग संपल्यानंतर परत रिपीट करतो जर कुणाचं मन या हॉलच्या बाहेर गेलं असेल कुणी व्हॉट्सअप फेसबुक मध्ये मग्न असेल तर किंवा कुणाचं लक्ष माझ्याकडे नसेल या घटना ही मीटिंग संपल्यानंतर आपण 100% थांबू शकतो 100% थांबू शकतो फक्त तेव्हा या घटना इथून पुढे आपण 100% थांबू शकतो फक्त तेव्हा जर ज्याच्या घरावर रात्री 2 वाजता दरोडा पडलाय त्या व्यक्तीला कुत्र्याची भाषा येत असती तर त्याला कुत्र्यासारखं भुंकता येत असतं आणि त्याच्या गावातल्या समाजातल्या सगळ्यांना कुत्र्याची भाषा अवगत असती ती घटना थांबेल की नाही थांबेल की नाही 100% थांबेल त्या चीफ इंजिनियरला जे भंडारदारा धंड्यावरती बसले त्यांना कावळ्याची भाषा अवगत असेल कावळ्यासारखं कावकाव करता आलं आणि 300 गावांमधल्या 3 लाख लोकांना जर कावळ्याची भाषा येत असेल तर या पुराच्या पाण्यात वाहून जाणारे लोक वाचतील की नाही 100% वाचतील पोलीस दल तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये प्रसंग आल्यानंतर कुत्र्यासारखं भुंकायचं कसं आणि कावळ्यासारखं कावकाव कसं करायचं हे शिकवणार कुणाचं लक्ष नसेल तर परत सांगतो पोलीस दल पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 83,99,999 प्राण्यांची भाषा शिकवणार कारण त्यांच्याच भाषेतली उत्तर तुमच्याकडे एक जात आली ना आपल्या भाषेतला एकही शोध एक जात आला नाही मग आता त्यांचीच भाषा प्रसंगामध्ये परफेक्ट ठरते आम्ही तुम्हाला 83,99,999 जीवांची भाषा आता शिकवणार आहोत नवे मी बोलता बोलता तुम्हाला कुत्रा कावळा मांजर वाघ सिंह हत्ती या 83 लाख लोकांची जनावरांची भाषा शिकवली पण योनींची तुमच्या लक्षात नाही आलं ईश्वराने मला एक ताकद दिली आपोआपच की माझा जो विचार आहे माझ्या डोक्यामध्ये मला तो दुसऱ्याच्या डोक्यामध्ये पेनड्राईव्ह सारखा ब्ल्यूटूथ सारखा देता येतो तुम्हाला मी बोलता बोलता ती भाषा शिकवली पण तुमच्या ध्यानात नाही आपण डायरेक्ट टेस्ट घेऊ आता वेळ कशाला वाया घालवायचा पिढी पाळी पाळणीचे पेरणीचे दिवस चालले पाळी पेरणीचे वेळ कशाला टाइमपास कशाला करायचा आपण डायरेक्ट चाचणी घेऊन टाकू कावळा कुत्रा मुंग्याची भाषा नव्हे 83,99,999 जीवांची भाषा तुम्ही शिकलात की नाही शिकलात हे आपण आताच बघू आणि मग मला सांगा की भविष्यामध्ये या घटना आपण थांबू शकू की नाही भविष्यामध्ये विरगाव सारखी घटना आपण थांबू शकू की नाही भविष्यामध्ये इतर सगळ्या घटना जेवढ्या आपण लहानपणापासून अनुभवत आलो इतिहासामध्ये जे वाचतोय आपण प्रत्येक घटना आपण थांबू शकू की नाही थांबू शकू हे तुम्ही मला सांगा आपण काय करू ज्या प्रसंगांना तुम्ही निरुत्तर झाला होतात ना तो प्रसंग रिक्रिएट करू आता माझ्या घरावरती दरोडा पडतोय माझ्या घरावरती दरोडा पडतोय आणि मी कॉल करतोय मी भूभू करतोय मी कावकाव करतोय माझ्या भुंकण्याचा आणि कावकावचा अर्थ तुम्हाला कळतो की नाही ते तुम्ही मला सांगा आता काय या मंगल कार्यालयामध्ये आपण एक आपलं खोटं खोटं गाव तयार करू खोटं खोटं गाव तयार करू आणि ते गाव त्या गावामधलाच मी एक रहिवासी आहे माझ्या घरावरती दरोडा पडलाय मी भुंकतोय आणि कावकाव करतोय मी जी तुम्हाला भाषा शिकवली ती भाषा कळते की नाही कळते लगेच इथं सुरेश यायचं करूया तुमचे नंबर सगळे जे माझ्याकडे नाही आहेत हा एक नंबर दिसतोय स्क्रीनवरती बघा आपला मोबाईल काढा आणि प्रत्येकाने तो नंबर डायल करा पूर्ण रिंग वाजून बंद होऊ दे स्वतःहून बंद करू नका रिंग वाजून बंद होऊ दे ऑटोमॅटिकली बंद होईल रिंग वाजेल आणि त्यानंतर फोन बंद होईल तुम्ही स्वतःहून कट नाही करायचं व्यस्त व्यस्त काय तुम्ही करत राहा मेसेज आला ना तो डाउनलोड करून घ्या जे अँड्रॉइड मध्ये जे मास्टर असतील ज्यांना अँड्रॉइड फोन मधलं सगळं ज्ञान आहे त्यांनी जी लिंक आली तुम्हाला SMS ती डाउनलोड करून घ्या प्रत्येकाने लगेच सगळ्या मानव जातीच्या कलेक्टर साहेबांनी
तुमच्या आदेशाची वाट बघायची नाही असं सांगितलं. तुमचा ठराव होईल तेव्हा होईल, मंजुरी मिळेल तेव्हा मिळेल, तुम्ही पोलिसांना पेमेंट द्याल तेव्हा द्या. विशेष म्हणजे हे पेमेंट गावकऱ्यांनी करायचं नाही. परत एकदा सांगतो सरपंच लोकांनी व्यवस्थित ऐका, हे पेमेंट जे आहे 50 रुपये प्रति कुटुंब हे कुठल्या नागरिकांकडून घ्यायचं नाही. आपल्या ग्रामपंचायत फंडामध्ये ज्या कुठल्या निधीमध्ये पैसा शिल्लक असेल त्या निधीमधून तुम्ही आम्हाला पैसे देऊ शकता. कलेक्टर साहेब, सीओ साहेब, एसपी साहेबांचे पत्र आहेत, बीडीओ साहेबांचं पत्र आम्ही तुम्हाला देणार. ग्रामसभेची आवश्यकता नाही, तुम्ही ग्रामपंचायतीची फक्त बॉडीची जरी मान्यता घेतली तरी होऊ शकतं. नव्हे 14 वित्त आयोगाचे पैसे शिल्लक असतील, 15 वित्त आयोगामध्ये तुम्ही या यंत्रणेचा समावेश करू शकता. लेखी स्वरूपात आदेश आम्ही तुम्हाला देणार आहोत. आता पैशांची काय अडचण येईल मग कुठल्या गावात? कुठल्याच नाही. अरे तुम्हाला या कुठल्याच पर्यायाने जर करता येत नसेल गावातले दानशूर लोक बघा आणि पोलीस स्टेशनला कळवा, त्यांच्याकडनं पैसे. पण ही यंत्रणा चालू करा. आम्ही तुमच्या मंजुरीची ठरावीची प्रतीक्षा करणार नाही. आज आता या क्षणापासून माननीय कलेक्टर साहेब, माननीय एसपी साहेब, माननीय सीओ साहेब, बीडीओ साहेब, तहसीलदार साहेब, एपीआय सर, सगळ्यांच्या मान्यतेने आता या सभेमध्ये आम्ही असं जाहीर करतो की या क्षणापासून अकोला तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये यंत्रणा आपण कार्यान्वित केलेली आहे. सर्व गावांमध्ये, मग तुम्ही आज संध्याकाळी गेला डोंगरगावमध्ये की यंत्रणेचा वापर संध्याकाळी सुरू करू शकता. आज संध्याकाळी तुम्ही आपल्या गावात गेला की आज संध्याकाळी यंत्रणेचा वापर सुरू करू शकता. तुमचा पेपर वर्क होईल तेव्हा होईल. तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये मंजुरी घ्यायला अडचण आली, ग्रामपंचायत मध्ये मंजुरी मिळत नाहीये, पोलीस पाटलाने एक्सप्लेन केलं, सरपंचाने बॉडीला समजून सांगितलं, मान्यता मिळत नाही, काही हरकत नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा. एक अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नियुक्ती कलेक्टर साहेबांनी या यंत्रणेसाठी केलेली आहे. एक अधिकारी आणि कर्मचारी सगळ्या जिल्ह्यांमध्ये मला एक अधिकारी कर्मचारी माझ्या बरोबर मिळाला. ते गावात येतील, यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी गावात येतील आणि तुमच्या बॉडीचं मत परिवर्तन करतील. यंत्रणा कशी चांगली आहे पुराव्यानिशी तुम्हाला समजावून देतील. जी लिंक आली ना तुम्हाला पीडीएफची, त्याच्यामध्ये यंत्रणेच्या स्थापनेपासून आज तागायचे सगळे पेपरचे कात्रण आहेत. म्हणजे जर एकेकाच्या लिंकचा प्रिंटआउट काढला तर एवढा मोठा पोचा तयार होईल. तो सगळं काही नाट्य रूपांतर, व्हिडिओ, अगदी विश्वास नागरे पाटील साहेबांचा इंटरव्ह्यू सुद्धा आहे. सगळं दिलंय मान्यता. या यंत्रणेमध्ये जेवढं स्पीच स्टेज वरनं झालं त्यामध्ये 1% गोष्ट हिडन नाही, लपलेली 1% गोष्ट नाही, सगळं काही ट्रान्सपरंट आणि क्लिअर. नंबर नोंदणी करताना तुम्हाला बऱ्याचशा अडचणी येतील. कशी नंबर नोंदणी करायची ऍप आता एवढं समजून सांगायला वेळ नाही ना. हे दोन नंबर आहेत, हे लिहून घ्या प्रत्येकाने. नंबर नोंदणी करताना ग्रामपंचायत मध्ये कुठली अडचण आली की या दोन नंबरला कॉल करायचा. सरपंचांना, पोलीस पाटलांना विनंती, जर आम्ही तुम्हाला आता काही पेपर देणार आहोत, हे पेपर तुमच्याकडनं मिस झाले, हरवले, बिल कुठं मिळतील, पेमेंट कुठं करायचं, बिल कुठं मिळेल, कायदेशीर बाबीतले व्हिडिओचं पत्र नाही मिळालं आम्हाला, सीओचं पत्र नाही मिळालं, कुठलीही कायदेशीर बाबीतली कागदपत्रांची पूर्तता हवी असेल हा नंबर लिहून घ्या. 9607620077 96076 2007 स्क्रीनवरती नंबर आहे बघा, तो लिहून घ्या. प्रत्येकाने आपल्याजवळ तो नंबर ठेवा. सरपंच आणि पोलीस पाटील यांनी तर किमान, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी. 9607620077 झालं. हे फक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे नंबर आहेत यंत्रणेचे, यंत्रणा सुरू करेपर्यंत. हे प्रसंगाला यांना ना फोन करत बसायचं, नाही यांना फोन करत ते मदतीला येणार आहे का? नाही नाही नाही. हा तो नंबर आहे जो तुमच्या पुस्तकावरती दिला आहे तो, आणि छोटं पॅम्पलेट दिलंय त्यावरती दिला आहे. या दोन नंबरवरती फोन करायचा आणि तो नंबर सुद्धा विशिष्ट पद्धतीने सेव्ह करायचा. ट्रिपल ए हेल्प नावाने तो नंबर सेव्ह करायचा. ग्राम सुरक्षा, डीके गोरडे, घुगे साहेब, पोलीस असा नाही नावाने सेव्ह करायचा. फक्त कॅपिटल ट्रिपल ए किंवा अ मदत, तीन वेळा अ टाकायचा. फोनबुक मध्ये कशा पद्धतीने, म्हणजे फोनबुक मध्ये कसाही सेव्ह करा, सगळ्यात उभं राहायला पाहिजे. प्रसंगामध्ये कॉल करायला. तर अशा पद्धतीचं हे मेकॅनिझम आहे. आपापल्या गावामध्ये कार्यान्वित करून घ्या. पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण इथे जमलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थांबतो. जय हिंद. मोबाईलची कनेक्टिव्हिटी आपल्याला या फोनला असेल, अँड्रॉइडच असेल हवा असं नाही. असा साधा फोन जरी असेल तरी चालेल, इंटरनेटची गरज नाही. पण नेटवर्कची एक कांडी आणि बॅटरीची एक कांडी असा नसेल. मोबाईलच जर नसेल तर गावगावाने घुमू कसं करणार? लिंक आहे, ती लिंक फक्त डाउनलोड करा. म्हणजे ग्राम सुरक्षेची सुरुवातीपासून शेवट आजपर्यंतची सगळी माहिती तुम्हाला मिळेल.
फक्त डाउनलोड करून देवा, मी नंतर त्याचं महत्त्व सांगतो. गेले सगळ्यांचे कॉल गेले, कोणाचा लागला नाही असं आहे का? ठीक आहे, आता आपापसात कोणी बोलू नका. ज्या प्रसंगाला तुम्ही निरुत्तर झाला होता तोच प्रसंग आपण परत तयार करू येत आहे. माझ्या घरावर दरोडा पडलाय. आपलं गाव कुठलं? औरंगपूर. ओके, मी आता औरंगपूर मधला रहिवासी आहे. हे सगळे औरंगपूरचे रहिवासी आहेत. जरा वेळ आपण तो प्रसंग रिक्रिएट करू. कोणी आपापसात बोलू नका बिलकुल. एक दार तुटा ना वैर तुला. अरे काल मोठा दगड आणि घरचे पकडे. अहो उठा म्हणते ना. अहो दरोडा पडलाय आपल्या घरावर. अहो मला लई भीती वाटते. आता काय करणार? अहो कोणाला बोलवणार? आपण दोघ जावतो घरात आणि त्यात तरुण पोरगी आहे आणि जवळपास शेजारी बाजारी बी कोणी नाही. अगं थांब जरा, हळ बोल जरा, घाबरू नको उगाच. ग्राम सुरक्षा यंत्रणा आहे आपल्या मदतीला. आज अक्कलच घडवतो माणसं येतील तितक्यात. मी डिके गोडे बोलतोय. गोडे वस्तीवरती दरोडा पडला. औरंगपूर पासून पश्चिमेला 1 किलोमीटर वरती वस्ती. कृपया मला मदत करा. दरोडेखोर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात. घरात तरुण मुलगी स्त्री मी एकटा आहे. कृपया मदत करा. दरोडेखोर 4 ते 5 संख्येने औरंगपूर पासून पश्चिमेला 1 किलोमीटर वरती वस्ती आहे. डिके गोडे बोलतोय. दरोडा पडला, मला मदत करा. स्पीकर फोन लावा प्रत्येकाने. फोन उचला आणि स्पीकर फोन लावा. कावळ्यापेक्षा प्रगत आहे की नाही ही भाषा? आहे की नाही?
वाघ सिंह हाथी जलचर मुंगी सगळ्यांपेक्षा प्रगत आहे का नाही? आता जर विचारलं मी तुम्हाला की तरुणाच्या वेळेत कोण उपयोगाला येईल काय, सगळ्यांचं उत्तर एक जात असू शकतं, ग्राम सुरक्षा यंत्र। एवढ्या खनिज पद्धतीने ही यंत्रणा, ही पूर्णपणे ऍटोमॅटिक यंत्रणा, याला कोणी हाताने ऑपरेट करत नाही की आमचा हवालदाराने फोन उचलला आणि हवालदार म्हणतो हॅलो कोण बोलतोय, हळू बोला जोरात बोला, ठीक आहे माणसं नाहीये 65 किलोमीटरमध्ये यायला वेळ जाईल, हा आले तर माणसं पाठवतो आम्ही। 65 किलोमीटर जायला अकोल्यामध्ये आपल्याला 3-4 नवे अख्खा दिवस जातो। इथून जर इन्चार्ज 65 किलोमीटर जायला निघाले संध्याकाळी 7 वाजता यायला, भले त्या गावामध्ये ते 10 मिनिट का थांबेल, इतक्या लांबचा अंतर आहे। पूर्णपणे ऍटोमॅटिक यंत्रणा आहे, याला कोणी हाताने ऑपरेट करत नाही, कोणी तुमच्याबरोबर बोलत नाही, फक्त कॉल करायचा आणि फोन ठेवून द्यायचा एवढंच। गावांसाठी यंत्रणा सुरू केली जाते, 1 गाव 2 गाव 4 गाव 10 गाव असं एका एका गावाला या यंत्रणेमध्ये जोडलं जातं। 2500 गाव जोडलेत, आता गावांची जोडणी चालू आहे, जेवढ्या जोडण्या जास्त होतील जेवढे गाव यामध्ये सहभागी होतील तेवढा समाज आपोआपच सुरक्षित सुरक्षित होत जाणार। सगळ्या भारतासाठी एकच टोल फ्री नंबर, अकोलेकरांना वेगळा नंबर, संगमनेरच्या लोकांना वेगळा नंबर असं नाही। पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुद्धा ही यंत्रणा वापरली जाते, महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पंतप्रधान असताना त्यांचे सुरक्षा रक्षक सुद्धा याच नंबरचा वापर करतात, गावामधला गरीब शेळ्या हाकणारा माझ्यासारखा सुद्धा याच यंत्रणेचा वापर करतो। सगळ्यांना एकच नंबर, तो सरपंचच पाहिजे पाटीलच पाहिजे असं नाही, संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजात जसाच्या तसा कॉल परिसरामध्ये जातो। मदत मागायला तुम्ही एक मागाशी गोष्टीचा विचार नाही केला, तुम्हाला इथं बोलवलं कुणी, या कार्यक्रमाला बोलवलं कुणी, पोलिसांनी ना, म्हणजे यजमान आम्ही आहोत ना, मग आमचं नाव चोरी दरोड्याच्या घटनेमध्ये साहेब यांनी आपलं सुद्धा नाव घेतलं नाही, एकाने तरी म्हटलं का पोलीस पोलीस वाचवतील पोलीस वाचवतील का नाही? कारण आमचं 65 किलोमीटर तुमचं आमचं असणारं बिहेवियर आणि तुमचा असणारा अनुभव वेगवेगळे, आमचं बिहेवियर असंच नाही घडलं, 100 नंबर एक पोलिसांनी चालू केलाय, 100 नंबरला दिवसभरात फेक कॉल येतात, 90 वेळा चुकीचे कॉल येतात, 90 वेळा 100 नंबरला एक प्रोव्हिजन करून ठेवले की तिथं मोबाईल नंबर कुणाचा दिसत नाही, तो यासाठी की जो कॉल करतो त्याला भीती वाटू नये किंवा आमच्या स्टाफने परत विचारू नये की तुम्ही खरं बोलला की खोटं बोल, ती एक सुरक्षा आहे, मानवी अधिकार म्हणून ते काढून टाकले जातात। तुम्ही ज्यावेळी कॉल करता 90 वेळा तिथं लोकांना खोटे कॉल येतात, 90 वेळा आमचे हवालदार पळून पळून थकता, 91 वेळा तुमच्या घरावर खरोखर दरोडा पडतो, 90 वेळा घाम निघालेला असतो, 91 वेळाला थोडासा वेळ जाईलच की नाही, म्हणून प्रत्येक हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात मराठी पिक्चर मध्ये दाखवता आले तमाशा पाहायला, आग आहे तमाशा देखील पोलीस, मी तर माझ्या डिजिन नंबर म्हटलं होतं साहेब आपलं आत्ताच चर्चा झाली, त्या हिंदी पिक्चर आणि मराठी पिक्चर वाल्यांवरती पोलीस दल केस का करत नाही, ते मला डिजी म्हणले जलद गतीने जाऊन दाखव, पोलीस दलाने जलद गतीने पोहोचून दाखवा ना मग आपण त्याच्यावर केस करू, तसं होत नाही, कारण आपलं असणार पोलीस स्टेशन आणि आंत्र यामध्ये जबरदस्त तफावत आहे। या यंत्रणेतनं जो कुठला कॉल केला जातो तो पोलीस दलासारखा नाही, विजयच्या वेगाने आपल्या शेजाऱ्या पदारांना मिळतो, शेजाऱ्या पदारांना, कुणाला इथं माहिती नसेल, कुणी अभ्यास केला असेल नसेल माहित नाही, राज्य घटनेमध्ये एक कलम आहे त्या कलमामध्ये असे लिहून ठेवले सर्वसामान्य नागरिक सुद्धा आरोपीला अटक करू शकतो। तुम्ही सुद्धा साध्या वेशातले पोलीस आहात, जेव्हा तुम्हाला कळतं की याची ऍक्शन समाजाच्या विरोधात आहे, याच्या कृत्यामुळे समाजाची हानी होणार आहे, याच्या कृत्यामुळे कुणाला तरी इजा होणार आहे, याच्या कृत्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास होणार आहे, त्यावेळी आपण त्या गोष्टीला अटकाव करू शकतो, आणि हीच गोष्ट त्याला कारणीभूत, ही यंत्रणा वापरण्याचं कारण आपल्याला घटनेने अधिकार दिला आपल्या स्वतःच्या संपत्तीचा नव्हे राष्ट्राच्या प्रत्येक संपत्तीचं, मी माझ्या बायकोचं रक्षण करावं मुलीचं रक्षण करावं, तुमच्या बायको मुलीवरती प्रसंग आला तरी मी उभा राहू शकतो, मला कोणी म्हणू शकत नाही तुझं काय काम, बिलकुल प्रत्येक गावाचं कर्तव्य प्रत्येकाचं। घटनेचं स्वरूप तीव्रता ठिकाण काळाला नियोजनबद्ध मदत करता येते, औरंगपूरमध्ये माझ्या घरावर दरोडा पडला, किती लोकांच्या मनात असा विचार आला बिलकुल नाही खोटा, अरे दुश्मनाच्या जरी घरावरती प्रसंग आला तरी आपण असे लोक आहोत इथं बसलेले, किती सरपंच उपसरपंच बसलेत, आत्ताच निवडणुका होऊन गेल्या, प्रत्येकाने आपापसामध्ये बाहुबळ आजमावला असेल, मांड्या थुटून उभे राहिले असा, पण आत्ता जर एखादा तुमच्या दुश्मनावरती प्रसंग आला, जर तुम्हाला कळलं तुम्ही दोघं तिघे जण एकमेकांचे हाड वैरी आहात आणि त्यांचा ईश्वर न करो कुठेतरी ऍक्सिडेंट झाला तर कळलं बातमी तुम्ही काय म्हणणार बरं झालं हो द्या असं होऊ शकतं, अरे तुम्ही जर तिथून प्रवास करत असलं गाडीला ब्रेक हे लागणारच 100% लागणार,
दुर्घटनेचं स्वरूप तीव्रता आणि ठिकाण कळालं. लोक नियोजनबद्ध मदत करतायत. माझे हात पाय लटलट कापत असतील तर मी कशाला जाईल दरोडा थांबवायला. माझ्या अंगामध्ये रग आहे, चार पैलवानांना मी झोपू शकतो. हातामध्ये दांडा घेतल्यानं तिथं जाईल. कोणी विहिरीत पडल्या तर कॉल आला, मला पोहता येत नाही, मी कशाला जाईल तमाशा बघायला. हो, तुमच्या दोघा तिघांना पोहता येतं, तुमच्याकडे गाडी नाही, माझ्याकडे गाडी आहे, मी तुम्हाला पकडून गाडीवरती बसवल्याने जाईल. मिटला ना प्रश्न. इतक्या सहजतेने मदत कार्य करता येतं नव्हे. 2500 गावांमध्ये 40,000 घटना हाताळ्या. 40,000 थोड्या नाही. मी माझ्या होम टाउन मध्ये अकोल्यामध्ये आज जेव्हा यंत्रणा तयार केली तेव्हा कार्यक्रम नाही घेतला आजूबाजूला, कारण म्हाताऱ्यांचं बोलणं मी ऐकलं होतं. मॅडम, मी म्हाताऱ्या कोताऱ्यांचं बोलणं ऐकलं होतं. जिथं पिकत ना तिथं विकत नाही. मॅडमचं नाव किती लोकांना माहिती होतं? पद्मश्री मिळायच्या अगोदर होतं माहिती कुणाला? तुमचं सोडा, मी इथं उभा आहे, मला सुद्धा माहिती नव्हतं. आपल्याला चांगल्या गोष्टी शोधायची हौस नाहीये. चांगल्या गोष्टी शोधायची हौस नाही तर का नाही इथं कुणी शोधलं की बीज माझा कुठे? त्यांच्याकडनं गावरान वाहन घेऊन यावा. किती जणांनी त्यांच्याकडनं गावरान बिया मिळवले आजपर्यंत? एक. अजून बघून घ्या सभागृहात. दोन, बघा मॅडम, चांगलं शोधायची हौसच नाही. पिंपळगाव निपाणीत ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू झाली. मनापासून सांगा, वाईट नाही. किती लोकांना माहिती होतं की अशी ग्राम सुरक्षा यंत्रणा चालू आहे? 1, 2, 3, 4. माझ्या मेवण्याने पहिल्यांदा हात वर केला. त्यांचा हात खाली असता तर मी परत कुटुंबामध्ये त्यांना विचारलं असतो, बहिणीसमोर इतका दिवस काय करत होते म्हणून. 10-1 लोक असतील फार. या यंत्रणेचा जो वापर करायचा आहे, या यंत्रणेचा जे मेकॅनिझम आहे वापर करायचा, सगळ्यांकडे या यंत्रणेचा नंबर दिलाय. 100 नंबरला मी आताच सांगितलं, 100 नंबरला 90 वेळा चुकीचे कॉल येतात. 100 नंबरवरती 90 वेळा चुकीचे कॉल येतात आणि आमचे लोक पळून 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 थकतात. मग ह्या नियंत्रणाला सुद्धा चुकीचे कॉल का नाही ना? 84 लाख जीवांची भाषा ऐकून ऐकून लोक येडे होतील ना. कुणी कसलाय कॉल करायला वाजेल, कुणी कसलाय कॉल करा. नाही, खोटा. आपलं गाव कुठलं? कुंभेफळ. मी जरा कुंभेफळचा एक नव श्रीमंत आहे असं समजा. आताच नवीन नवीन श्रीमंत झालोय. 2-4 स्कॉर्पिओ आहे. या हातामध्ये 1/2 किलो सोनं, या हातामध्ये 1/2 किलो सोनं, गळ्यामध्ये 1 किलोची साखळी बैलाची घातले. उद्या माझा वाढदिवस आहे. तुमचं कुंभेफळच काय? अकोल्यामध्ये संगमनेर मध्ये सगळीकडे माझ्या वाढदिवसाचे फ्लेक्स लागले. माझ्या एका उत्साही कार्यकर्त्याने मोबाईल घेतला आणि लगेच फोन केला. कुंभेफळाची बुलंद तोफ, कुंभेफळचा ढाण्यावा, बीके गोड यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. खोटं. असले कॉल यंत्रणेतन प्रसारित होत नाही. चांगलंय. नाही ते 84 लाख जीवनांच्या भाषा ऐकू ऐकू येणं व्हायचे. आपली युनिट कुठली ते विसरून जायचं आपण. मला भुंकायचं का, काव काव करायचं की चिवचिव करायचं? निवडणूक आल्या, आली ग्रामपंचायत, आली सोसायटी, आली विधानसभा, आली लोकसभा. या चिन्हाला मध्य, ह्या चिन्हाला मध्य. अरे यार, 84 लाख जीवनांचे आवाज ऐकून ऐकून परत वेळेवर. खोट. असले कॉल यंत्रणेतन जात नाही. एवढंच नाही, मी तुमचा कुंभेफळाचा एक बेवडा आहे. दारू ढोसली मारण्याची आठवड्या बाजाराच्या दिवशी डोंगराच्या कडेला उतरणं पडलाय झोपडीमध्ये. घरात खायला जाणार नाही. रात्री 2 वाजता विचार केला, कुंभेफळ बरेच दिवस झाले शांत शांत आहे, काहीतरी कल्ला करायला लागतोय. माझा उदरनिर्वाह कसा चालतो माहिती आहे? प्रत्येकाला माहिती असेल. मी जर गावचा बेवडा असेल ना, तुमच्या दोघांमध्ये मारामार झाल्या का, तुम्ही मला 5 ची 5 लायची, मग यांना शिवायला, मग यांनी 5 ची 5 लायची, मग मी तुम्हाला शिवायला, मला काय देणं घेणं नाही तशी. रात्री 2 वाजता 6 महिने झाले गावला शांत शांत. गावात काहीतरी कल्ला व्हायला लागतोय. केला कॉल. मी डीके कोरडे बोलतो, माझ्या घरावर दरोडा पडला. खोटा. तो गरीब आहे म्हणून त्याचा कॉल अडवला जातो असं नाही. तुम्ही अमावस्येच्या रात्री MSED लाईट बंद करून, घराचे दार खिडक्या बंद करून जरी या यंत्रणेला कॉल केला, माझ्या घरावर दरोडा पडला असा, तरी पोलिसांना 20 सेकंदात कळतं खरोखर दरोडा पडलाय की नाही ते. जर खरोखर दरोडा पडला असेल तरच यंत्रणेतून आवाज जातो, अन्यथा आवाज जात नाही. पोलीस हे कसं ओळखतात ते कुणीच विचारायचं नाही. 40,000 घटना अनुभवून आलोय की नाही? 40,000 घटना अनुभवल्यात ना पेपर मध्ये, इंटरनेटला कुणी पण ग्राम सुरक्षा यंत्रणा टाकून बघा, एक चुकीचं स्टेटमेंट दिसणार नाही तुम्हाला. सगळे पानं भरून येतील तुम्हाला, सगळे दमदार बातम्या येतील तुम्हाला. म्हणून आमच्याकडे आता सर्टिफिकेट आहे, सर्टिफाय केलेले आहे की या घटनेबद्दल चुकीचा पाऊल प्रसारित होत नाही. कारण अनुभव आमच्याकडे 9 वर्ष अनुभव कशाला म्हणतात, 9 वर्ष आणि 40,000 घटना, 2500 गावांचा अनुभव आमच्याकडे.
एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावाला पळाला. तुमचं गाव कुठलं? करंडी. करंडी करंडी शेजारचं गाव कुठलं? ब्राह्मणवाडा. ब्राह्मणवाडा करंडी मध्ये चोरी झाली. तरुणा टाकला सफेद शर्ट निळी पॅन्ट करुणा खोराने 10 तोळे सोनं पळालं तोडलं आणि ब्राह्मणवाड्याला पळालं. करंडी मध्ये तर कॉल जाणारच आहे ना. यांनी कॉल देताना म्हटलं की मी डीके कोर्टे बोलतोय सफेद शर्ट निळी पॅन्ट असणारे दरोडे खोराने दरोडा टाकला 10 तोळे सोनं घेतलं ब्राह्मणवाड्याच्या दिशेने पळाला. करंडी तर कॉल जाणार आहे पण खरी मजा कुठे कॉल केल्यावर येणार आहे हे बरं कळालं. हा कॉल ब्राह्मणवाड्यात सुद्धा जातो लगेच त्याच क्षणाला. जावयाचं स्वागत ठ्याचाच व्हायला पाहिजे. ओके काय म्हणतात थोंड्याच्या महिन्यामध्ये जावया रुसून चालणार नाही आपल्याला. काय सोय बरोबर आहे ना. माझ्या आमच्या सासरवाडीचे लोक आले म्हणून म्हटलं जावयाचं स्वागत ठेचाच व्हायला पाहिजे. एक सुद्धा दरोडेखोर आज यामुळे परत रिपीट करतो एक सुद्धा चोर दरोडेखोर आपल्या तावडीतनं सुटलेला नाही. एक सुद्धा चोर तिथपर्यंत जाणार चालत चालत किंवा पळत पळत आपला कॉल जाणार विजेच्या वेगाने प्रकाशाच्या वेगाने गावकरी 4 पावलं पुढेच येतात त्याचं ऊर भरून येतं भारताचं बा 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 आपलं एवढं जनकी स्वागत होणार आहे आता इथे. एक सुद्धा चोर दरोडेखोर आपल्या तावडीतनं सुटून गेलेला नाही. टू व्हीलर चोरीला जाणं फोर व्हीलर चोरीला जाणं पोलिसीनं छाती ठोकपणे नमूद करू इच्छिता. जेव्हापासून यंत्रणेची निर्मिती झाली आहे जेव्हा परत रिपीट करतो जेव्हापासून यंत्रणेची निर्मिती झाली आहे 98% गाड्या जेव्हा गाडी चोरीचा कॉल येतो तुमच्या 10 किलोमीटर परिसरातला प्रत्येक मोबाईल वरती तुमच्या गाडीचं वर्णन ऐकवलं जातं. 10 किलोमीटर परिसरामध्ये आवाज जातो तुमच्या गाडीचा नंबरचा. 98% गाड्या जर वाहन चोरीला गेल्यानंतर तुम्ही पहिल्या 1 किंवा 2 तासांमध्ये कॉल केला असेल 98% चान्सेस आहे की तुमची गाडी जागेवरती पोलीस तुम्हाला मिळवून देते. 10 किलोमीटर परिसरामध्ये चोर आपल्या आजूबाजूचाच असतो डावीकडच्या उजवीकडच्या गावाचा त्याच्याही मोबाईलवरती कॉल जातो. MS 17 अमुक तमुक नंबर जी गाडी पुढे जय छत्रपती मागे जय भवानी जय शिवाजी लिहिले माझाही फोन वाजला मी पण बघितलं हो जय शिवाजी जय भवानी बाबा हा तर कॉल सगळ्यांना गेला. जिथं आहे तिथं गाडी लावतो चोर आणि पळून जातो. 98% वाहनं ही जागेवरती बरामद केली रेकॉर्ड आहे त्याचं सगळ्यांचं असं नाही. या टेबलवर जे स्टेटमेंट दिले जातात याचा प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं रेकॉर्ड आहे म्हणून हे स्टेटमेंट दिले जातात. आता मी म्हटलं तुम्हाला फोन उचला म्हणून तुम्ही मोबाईल उचलले. रात्री 2 वाजता आपल्या घरांपैकी किती जण रात्री 2 वाजता पहिल्या रिंगला फोन उचलता? 1 2 3 हा आता जर कोणी हात वर केला तर खोटं बोलता अगोदर बघता आपले मित्र वर करतायत का हे असं नाही चालायचं. मग तर मजा झाली ना. 1 2 4 6 लोक पहिल्या रिंगला फोन उचलतील अख्ख्या गावामध्ये मिस कॉल पडतील. आमची तर मजाच मजा. मग सगळ्या गावात मिस कॉल पडले चोर आराम से निघून जातील बरोबर ना. नाही या यंत्रणेची रचना अशी केली जर यंत्रणेनं खरोखर चोरी दरोड्याला कॉल केला जोपर्यंत तुम्ही मोबाईल उचलत नाही तोपर्यंत रिंग 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 वाजतच राहते. फोन उचला वाच लागतो. उद्या 12 वाजता येऊन तुमच्या घरावर देऊ नको दरोडा पडला आणि मी तुम्हाला भेटलो भाऊ तुम्ही मला फोन करायचा ना. तुम्हाला माहित नाही का गेल्या हंगामा तो पैलवान कसा लोळवला होता चुकला तुम्ही मला फोन करायला पाहिजे होता. खोट या 12 वाजता गप्पा नंतर कोणी मारायचं नाही तुझा फोन वाजला होता तुला यायचं नव्हतं एवढंच खरं. गोमीचा 1 पाय मोडला म्हणून लंगडते का? 2 4 6 8 10 अरे 100 पाय जरी तिचे कापले तरी ती लंगडत नाही. त्याचं गोम चालत त्याचा गावकी मध्ये एक लोक एक माणूस मदतीला येणार नाही 10 नाही येणार 100 नाही येणार 1000 लोक वस्ती असेल तर त्यातले 20 जरी तुमच्या मदतीला पुढ्यात उभे झाले तरी देव आल्याचा भास तुम्हाला होणार एवढ्या ताकदीने ही यंत्रणा चालत. जर माझा आवाज एखादा यंत्रणेचा कॉल प्रसारित झाला या सगळ्या लेक्चरचा अर्थ एकच आहे एक असा नंबर चालू केला गेलाय की जर कुणी प्रसंगात सापडला तर त्या नंबरला कॉल करायचा बोलायचा फोन ठेवायचा गावामध्ये आपला कॉल जातो. एवढं जरी तुम्ही या सगळ्या लेक्चर मधनं ध्यानात ठेवलं तरी देव पावा इतकंच हो. जर कुणाला माझा आवाज ऐकायला आला नसेल आता डीके बोर्डेत बोलला का औरंगपूर पासून पश्चिमेला म्हटला का पूर्वेला घर म्हटला का डीके भोसले बोलला का डीके थोरात बोलला रात्रीच्या वेळेस समजत नाही ना. ज्या नंबरवरनं तुम्हाला इनकमिंग कॉल आलाय त्याच नंबरला कॉल बॅक करा. पुढचा 1 तास माझा आवाज तिथं उपलब्ध आहे. कुणी का कॉल करे ना पुढचा 1 तास तुम्हाला तिथं ऐकून समजून उमजून मदत कार्य करा उगेच हवेमध्ये पळत सुटू नका. मी म्हटलं पूर्वीला कॉल झाला हा एकटं झोपेत उठला चाललंय पश्चिमेला पळत आणि तिथं नेमका बिबट्या बसला कुसला बिबट्याच्या तोंडात कशाला आहे समजून उमजून मदत कार्य करा ना. सगळं गाव ज्या दिशेने चाललंय त्या दिशेने मुंग्या कशा लाईनीत येतात लाईनीत जातो साखर घेऊन लाईनीत जाऊन मदत कार्य होतं. आजपर्यंत ज्या 40,000 घटना आपण अनुभवल्या त्यामध्ये भूकंप अनुभवलाय त्यामध्ये महापूर अनुभवलाय
त्यामध्ये तरुणींना पळून नेल्याचा अनुभवलाय, त्यामध्ये लहान मुलांचा अपहरण अनुभवलाय, महिलांची छेडखानी अनुभवली, बिबट्याचा हल्ला अनुभवलाय, अर्धे फाडलेले बिबट्याने माणसं अनुभवले, तलाव पडलेले माणसं अनुभवले, इमारती खाली गाडलेले माणसांच्या सुद्धा घटना या यंत्रणेने हाताळल्या, गंभीर अपघात हाताळल्या, प्रत्येक घटनेमध्ये रासायनिक अपघात हाताळले, प्रत्येक घटनेमध्ये यंत्रणेचं यश अधोरेखित झालं. 100% मध्ये 40,000 घटनांचे कॉल हाताळले, 40,000 घटनांना प्रत्यक्ष प्रतिसाद मिळाला. यंत्रणेचं फेल्युअर माहितीये तुम्हाला किती आहे, सक्सेस रेशो माहिती आहे यंत्रणेचा किती आहे, ही यंत्रणा 99.99% यशस्वी असेल, 100% यशस्वी, एक सुद्धा फेल्युअर आपण आजपर्यंत अनुभवलं नाही, एक सुद्धा दम फुकट नाही आवाजात पोलिसांचा. कधी पोलिसांचा कार्यक्रम बघितला कधी असा की एखादी योजना समजून सांगायला पोलीस आले, शक्यच नाही. नव्हे आमचं सर्टिफिकेट तपासायचं असेल तुम्हाला की यंत्रणा किती तल्लक आहे. आताच मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये पेपरला एक तर पेपर असा चिकटला गेला का की ज्या पेपरमध्ये चोरी दरोड्याच्या घटनांची बातमी नाही आहे, का वाचलाय का कोणी इथे? आम्ही कोरे पेपर करायला सुरुवात केली, अमोलजी तुमच्यासाठी आणि सगळ्या पत्रकारांसाठी, आम्ही कोरे पेपर करायला सुरुवात केली. पुणे ग्रामीणचे पेपर गेल्या 6 महिन्यांचे पेपर उचका, पुणे ग्रामीणचे, पुणे ग्रामीण मध्ये एकूण 1 गावामध्ये यंत्रणा चालू आहे, उर्वरित महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचे पेपर उचका. टक्केवारीमध्ये मी काय सांगायचं, पत्रकार बांधवांनी आता उचका पेपर, पुणे ग्रामीण मध्ये किती बातम्या येतात आणि इतर जिल्ह्यांमध्ये किती बातम्या येतात, आम्ही पुणे ग्रामीण मध्ये रेकॉर्ड रेकॉर्ड, पुणे ग्रामीण सगळ्या उर्वरित जिल्ह्यामध्ये 6 महिन्यांमध्ये 200 घटना घडल्या असतील, पुणे ग्रामीण मध्ये एखादी घटना फक्त एखादी घटना किंवा दुसरी घटना तुम्हाला बघायला मिळेल, ती ही नजरे जाहीर झाली. म्हणून आजचा पेपर घ्या, पुणे ग्रामीणचा नगरचा तुलना करा, नाशिकचा तुलना, कुठल्या जिल्ह्यात जिथे यंत्रणा चालू नाही तिथे तुम्हाला डिफरन्स लगेच सूर्य जयंत्र दिसेल. इंटरनेटवरती इतिहासातले सगळे पेपर उपलब्ध आहेत. पुणे ग्रामीणचे 2 वर्षांपूर्वीचे पेपर बघा आणि आताचे पेपर बघा, डिफरन्स लगेच दिसून येईल. नोंद केली नोंद पोलिसांनी आणि गुप्तहेरांनी, पुणे जिल्ह्यातल्या चोरांची मानसिकता बदलली आहे चोरी करण्याची. मी जसजसं प्रेझेंटेशन पुढे जाईल तसं तुमच्या लक्षात येईल. काय एकटा मेलेला कावळा इथं कुणी बघितला का, एकटा मेलेला कावळा? एक तरी उदाहरण हवं होतं की नाही? रोलेक्स घडी आहे, रोलेक्स जाऊ द्या, मर्सिडीजचं नाव ऐकलंय ना मर्सिडीज, असं म्हणतं गाडी लय भारी बंद पडत नाही का, पडते की नाही? टायटनचं लय भारी गाड्या बंद पडतं का नाही? पडतं ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे ना. एकटा मेलेला कावळा कधी कुणी बघितला का? त्याच्या मोतीला कावळेच नाही. उदाहरण हवं होतं की नाही एकदा तरी? का नाही एकटा मेला कावळा? याचा अर्थ एकच होतो, कावळ्यांच्या अकोल्यामध्ये मरणारा प्रत्येक कावळा हा अकोल्याचाच असतो का? आधार कार्ड त्याचा संगमनेरचा नसेल कशावरनं, भंडारदऱ्याचा नसेल कशावरनं, समशेरपूरचा नसेल कशावरनं? ज्या अर्थी एकटा मेलेला कावळा बघितला नाही त्या अर्थी कावळ्यांच्या संस्कृतीमध्ये पाहुण्यांना मदत करण्याची सोय आहे, म्हणूनच एकटा मेलेला कावळा आपल्याला दिसत आहे. संगमनेरचा कावळा मेला, श्रीरामपूरचा इथं मेला, तरी सुद्धा अकोल्याचे कावळे त्याच्या मदतीला जातात. तुम्हाला विशेष वाटेल ऐकून, आजपर्यंत एकाही कावळ्याला तारेला चिकटलेला कावळा वाचवता आला नाही. वाचवला कधी? मेलेला कावळा वाचवता आला कधी? मग कावळ्याने बेअक्कल कावळे मूर्ख कावळे ते आजपर्यंत शहाणे का झाले नाही? अनुभवाने शहाणं व्हायला पाहिजे ना. कशाला टाइमपास करताय त्या कावळ्यांच्या मागे मेलेल्या? मेलाय ते मरू द्यायचं ना. मग कशासाठी जमा होत आहेत ते? आहे उत्तर कोणाकडे? पृथ्वीच्या निर्मितीपासून ब्रह्मदेवाने त्यांना आज्ञा देऊन ठेवले, कावळा मेला की तुम्ही जायचं. इतर पक्षी का नाही जात? चिमणी मेली येतात नाही तर ठाकर समाज गलुलीने आजही चिमण्या मारतोय. मग तर त्याची मजाच ना, एक चिमणी मारायची 1,000 चिमण्या लगेच सगळ्यांना गोळ घालायचं गोळ. हे असं का? एकही कावळा त्यांना, जर कावळा आपली जिद्द सोडत नसेल आणि त्यांना ब्रह्मदेवा पृथ्वीच्या निर्मितीपासून एकही कावळा वाचवता आला नाही आजपर्यंत. जर कावळा आपली जिद्द सोडत नसेल तर मानव जातीने आपली जिद्द का सोडायची? आणि या यंत्रणेमध्ये गेल्या 9 वर्षांमध्ये प्रत्येक घटनेमध्ये माणसं वाचवली, प्रत्येक घटनेत माणसं वाचवले. जर तात्काळ कॉल गेले तात्काळ आणि जिथं वाचवता येणं शक्य आहे, 90-95% घटनांमध्ये की ज्या घटनेची तीव्रता कमी होती, 10-15 मिनिटात मदत केली तर माणूस वाचू शकत होता, अशा प्रत्येक घटनेमध्ये माणसं वाचवले. ही यंत्रणा म्हणजे देव नाहीये. ज्या घटनेमध्ये येईल वेळ येईल काळ येईल तिथं माणूस जाणारच आहे, सगळीकडे काय वाचवता येणार नाही. पण जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे वाचव.
या यंत्रणे सुद्धा कावळ्यांसारखी पाहुण्यांना मदत करण्याची रचना आपण करून ठेवली. हा अकोल्याचा कावळा म्हणजे तुम्ही सुद्धा प्रवास करत 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 एखाद्या वेळी वनेगडाच्या पायथ्याला गेला. नांदुरी गाव आहे वनेगडाच्या पायथ्याला नांदुरी. ईश्वर न करो माझा जर तिथे अपघात झाला, माझी गाडी पुलावर खाली पडली, बायको मुलं गाडीत अडकले आणि मी जर कॉल दिला दिंडोरी तालुक्यातल्या वनेगडाच्या पायथ्याच्या नांदुरी गावात माझा ऍक्सिडेंट झाला, तातडीने मला मदत करा. नांदुरी इथून 100-150 किलोमीटर आहे. 150 किलोमीटर माझ्या पिंपळगाव गावात कॉल येऊन फायदा होईल का त्या नांदुरी गावात कॉल जाऊन फायदा होईल? माझा आवाज नांदुरी गावातच जातो. 100 लोकांना आपण असं जीवनदान दिलं आजपर्यंत. कल्पना केली कधी एवढ्या ताकदीचं हे मॅकॅनिझम? या घटनेचे कॉल जात नाही, त्या घटनेचे कॉल जात नाही, या यंत्रणेला कॉल करून तुम्ही काही बोला. स्वतःचं नाव, घटना आणि घटनेचं ठिकाण सांगा. तुम्ही यात कॉल केल्यानंतर स्वतःचं नाव, घटना आणि घटनेचं ठिकाण या तीन सांगायला हवं. मध्ये काही बोला, काही बोला, ज्या भाषेत बोला तुम्हाला येतं त्या भाषेत बोला, तशी शब्द रचना करा. तुमच्या बोलण्याचा अर्थ, तुम्ही जे काय बोलताय त्यामध्ये कॉल करून तुमच्या बोलण्याचा अर्थ कुणाचा जीव वाचावा असा असेल तर यंत्रणेचा कॉल कधी प्रसारित होता ते सांगतो. तुम्ही यंत्रणेला कॉल करून स्वतःचं नाव, घटना आणि घटनेचं ठिकाण स्पष्ट सांगा किंवा कसंही बोला मध्ये काही मॅटर असू दे. तुमच्या बोलण्याचा अर्थ कुणाचा जीव वाचावा असा असेल तर, तुमच्या बोलण्याचा अर्थ कुणाची संपत्ती वाचावी असा असेल तर, किंवा तुमच्या बोलण्याचा अर्थ समाजाचं काहीतरी भलं व्हावं असा असेल तर, या तीन जर अर्थ तुमच्या बोलण्याचे निघत असतील, तुमच्या बोलण्याचे जर तीनच अर्थ निघत असतील तरच तुमचा कॉल प्रसारित होतो. चौथ्या आशयाचा कॉल यंत्रणेतनं प्रसारित होत नाही. म्हणजे कुठल्या कुठल्या घटनांचे कॉल जातील ते मी सांगतो. आग, घराला आग लागणं, शेताला आग लागणं, वणवा, चोरी दरोडा, लहान मुलं हरवणं, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, टू व्हीलरची चोरी, फोर व्हीलर चोरीला गेली, शेतातील पिकांची चोरी झाली, गंभीर अपघात झाला, कोणी टू व्हीलरवर तरुण पडला, फोर व्हीलरचा अपघात झाला, वाघ, बिबट्या, तरस, लांडगा याचा वन्य प्राण्यांचा जर हल्ला झाला, पाळीव पशु हरवलं किंवा चोरी झाली, गावातील मृत्यूची घटना, कुणाच्या घरात विषारी साप घुसला, कुणाला विषारी सर्पदंश झाला, कुणाच्या कुठं भूकंप झाला, पिसाळ्याला कुत्रा गावात आला, पिसाळ्याला कुत्र्याने हल्ला केला, कुठं महापूर आला, कुठं ढगफुटी झाली, कुठं वीज पडली आणि माणसं संकट आलं, अशा प्रत्येक घटनेमध्ये जिथं एकटा माणूस कमी पडतो तिथं या यंत्रणेचा तुम्ही वापर करू शकता लोकांना बोलवण्यासाठी. काही गावातल्या लोकांनी यंत्रणा कशी वापरली त्याचे कॉल मी तुम्हाला ऐकवतो. हॅलो, मी अमित पोपटे. पेंगेच्या मळ्यामध्ये वाघ आले, म्हणजे समुद्रात भरलेला आहे, कृपया सावधानता बाळगा. मी नांदुरीतून बोलतोय. अर्जुन देवरा भाऊवर यांच्या वस्ती चोराने आहे, तेव्हा त्वरित मदत करावी विनंती. ज्या घटनेमध्ये एकटा माणूस कमी पडतो तिथे या यंत्रणेचा वापर आहे. तुम्ही आता कॉल ऐकले ना, प्रत्येकाने नाव सांगितलं, ठिकाण सांगितलं आणि घटनेचं स्वरूप सांगितलं. लोकांनी नियोजनबद्ध मदत केली, घटनेचा कॉल दिला आणि मदत झाली नाही असं एकही उदाहरण आपल्याकडे नाही. यांना ओळखता का? फोटो मधल्या माणसाला ओळखता का? पद्मश्री पोपटराव पवार साहेब, 7 वर्ष झाले यंत्रणा वापरताय. 7 वर्ष कशाला म्हणतात? 9 वर्षांपासून ते माझ्या परिचयामध्ये पोपटराव पवार. 7 वर्ष झाले, 7 वर्ष झाले यंत्रणा वापरताय. आज सगळ्या माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांना यंत्रणा टेस्ट करायला दिली होती पोपटराव पवारांना. पोपटराव पवारांनी काल पाडण्यामध्ये आमच्याबरोबर मीटिंग शेअर केली. जशा मॅडम आल्या, 7 वर्षांमध्ये एक सुद्धा चूक पोपटराव पवार शोधू शकले नाही. यंत्रणेमध्ये एक सुद्धा चूक नाही. ना पोपटराव पवार, ना कुठला आय एस अधिकारी, ना कुठला आय पी एस अधिकारी यामध्ये दोष शोधू शकला. एवढी ऍक्युरेट यंत्रणा आहे. पोपटराव पवार स्वतः या यंत्रणेचा वापर करतात. पोपटराव पवार स्वतः या यंत्रणेचा वापर करतात. रोज दिवसाआड त्यांच्याकडे काय यंत्रणेचा वापर सातत्याने चालू आहे. एक दिवस सुद्धा या यंत्रणेचा त्यांनी
वापर चुकीचा वापर झाला गावामध्ये किंवा कॉल गेले नाहीत किंवा यंत्रणेचा फोन लागत नाही अशी एकही घटना नाही. तुमच्यापैकी जे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आहे तुम्हाला जी बातमी कळते ती गावाला कळवण्यासाठी या यंत्रणेचा वापर करा. जी बातमी कळते ती घरपट्टी पाणीपट्टी बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे सगळ्याच गावांचं आपल्याकडे किती टक्के वसुली होते तरी तुमच्या सरपंचाकडे किती टक्के वसुली आपल्याकडे घरपट्टी 100%. अरे वा अभिनंदन तुमचं. बऱ्याचशा गावांमध्ये कायम खटखट असते की आमच्या वसुल्या होत नाही लोक घरपट्टी भरत नाही पाणीपट्टी भरत नाही त्याच्यामुळे आपल्याला विकास करता येत नाही. कसे घरपट्टी पाणीपट्टी भरत नाही त्या पुणे ग्रामीण जसं तुमचं गाव आहे पुणे ग्रामीणमध्ये प्रत्येकाची वसुली 70-75% प्रत्येक गावाची. यंत्रणा चालू केली गेले 1.5 वर्ष झाले घरपट्टी पाणीपट्टी वसुलीचं प्रमाण 95%च्या वर गेले सगळ्यात. कसं काय ग्रामसेवक एक फक्त कॉल देतो फक्त हा कॉल गेल्याने घरपट्टी पाणीपट्टी वसूल होत नाही त्याला वेगळे सामाजिक कारण आहे. एक ग्रामसेवक कॉल देतो मी ग्रामविकास अधिकारी अमुक अमुक बोलतोय नागरिकाने पुढील 3 दिवसात घरपट्टी व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावं थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्यात येतील 3 दिवसानंतर याची दक्षता घ्यावी फोन ठेवून दिला. 3 दिवसांनी फक्त ग्रामपंचायत कर्मचारी पकड घेऊन फिरवा गावात. मी जसा फोन उचलला तसा माझ्या बायकोने आणि आईने सुद्धा मोबाईल उचललेला असतो बहिणीने आणि माझ्या भाऊजाने सुद्धा फोन उचललेला असतो. सगळ्या बायका आमच्याकडे संशयाने बघ पकड घेऊन आला तो ग्रामपंचायत कर्मचारी. अरे उद्या कुठं जाऊ पाणी भरायला दुसऱ्या नळावर भरून टाका ना 1,000-2,000 रुपये काय घेऊन बसला. अरे हा सामाजिक दबाव तयार होतो वापर करून बघा मग तुम्हाला कळेल. हा सामाजिक दबाव खूप तुफान असतोय जेव्हा तुम्ही वापर करा तेव्हा तुम्हाला कळेल. ग्रामसभेचे लोक येत नाही हा एक प्रश्न आपला बरोबर आहे ना सरपंच लोकांना ग्रामसभेत लोक येत नाही. कसे लोक येत नाहीत ग्रामसभेत आपलं गाव कुठलं डोंगरगाव. अच्छा शेजारी गाव मी जरा डोंगरगावचा सरपंच होतो बघूया डोंगरगावच्या तुम्ही सगळ्या डोंगरगावचे लोक डोंगरगावच्या ग्रामसभेला तुम्ही येणार की नाही येणार ते मला सांगा. जर येणार असेल हात वर करा नाही तर गपचूप बसून राहायचं. मी जरा फोन करतो आता म्हणजे फक्त असंच करतो. मी डोंगरगावचा सरपंच डी के कोरडे बोलतोय. उद्या सकाळी मारुती मंदिरामध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे. शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी ठरवण्यात येणार आहे अनुदान योजनेचे लाभार्थी ठरवण्यात येणार आहे. जर कोणी लाभापासून वंचित राहिलं तर त्याला बॉडी जबाबदार राहणार नाही. नाही म्हणतात नाही म्हणतात येणार की नाही भरली सभा साहेब काय लागते त्याला. 6 ग्रामसभा घ्यायच्या असतात ना वर्षात 4-6 काय जे असं लागतं आपला एक एक पिल्लू खिशामध्ये ठेवा. दर ग्रामसभेला एक योजनेचं पिल्लू करा. अरे नुसते फॉर्म भरून घ्या ना काय जातं पुढचं बघता येईल गेले शासन दरबार येईल तेव्हा बघू. नाही लोक आले तर सरपंचाची शान कशात आहे ग्रामसभा होण्यात आहे की न होण्यात आहे. यस मग जमूनच लोक पाहिजे लोक. अरे किमान नाही जमले लोक समजा नाही आले माझ्यासारखे बेवडे 4-6 किमान पक्षी तुम्ही दुसऱ्या दिवशी फाट्यावरती जर भेटले गोणाऱ्यात भेटले तर मी विचारणार सरपंच काल तुम्ही कॉल केला होता पण ते काय ना जरा ते धोंडाला सासवडलं कारण तुम्हाला माहिती आहे ना कसं असतंय आज फॉर्म भरला तर चालेल काय. अभिमानाने ऊर भरून येईल तुमचा जॉब सॅटिस्फॅक्शन आणि त्या खुर्चीची मजा काय असते ती तुम्हाला कळेल. अभिमानाने लोक तुमच्या बरोबर बोलतो. नाही त्यावेळी येता आला तरी घरपट्टी पाणीपट्टी नाही भरता आली तो पकडवाला आला तरी गपचूप कानात जाऊन सांगेल ते साहेब 10-15 दिवस थांबा त्या बायकोने कटकट चालू जायला देतो कुठून तरी बघून पण ते पकड सारखे करा पुढे नाचू नको. कशाने घरपट्ट्या पाणीपट्ट्या वसूल पुणे जिल्ह्यातल्या आळेफाट्यापासून पलीकडच्या कुठल्याही गावाचा अनुभव तुम्ही विचारत घ्या एकदम दणकटपणे यंत्रणा चालू. पाणी पुरवठ्याची सूचना तुम्हाला आज सकाळी कळालं की मोटर जळाली पाणी पुरवठ्याची मोटर जळाली 2 तास खात्री करून घ्या मोटर जळाली ते. तुम्हाला माहिती आहे तुमच्या बॉडीला माहिती आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला माहिती आहे गावकऱ्यांना कधी कळेल ते मोटर जळाली ते. बोंबा मारणारच लोक का नाही बोंबा मारणार. जर तुम्हाला सरपंचांना कळालं की मोटर जळाली खात्री करून घ्या 10-15 मिनिटात खरंच चालू होईल की नाही लगेच कॉल द्या मी सरपंच अनुभव बोलतोय पुढील 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहील मोटर जळालेली आहे नागरिकांनी सहकार्य करावं पाणी जपून वापराव अनागोंदी होईल गोंधळ होईल अजिबात नाही. अरे राम राज्य याच्यापेक्षा वेगळं नसतंय. राज्यकर्त्यांनी जे त्यांच्या मनामध्ये 100% लोकांना कळालं कुठल्याही राजाच्या विरोधात बंड झालेलं नाही. ज्या राजाने इन्फॉर्मेशन लपून 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 ठेवली त्याच्या विरोधात बंड हो. कशाला लोक तुम्हाला एक सरकारी योजना आली फोन करा मी आमगाव सरपंच बोलतोय हगणदारी मुक्तीच्या संडासांची योजना आली आहे ज्याला संडासा पाहिजे असेल त्याने फॉर्म भरून द्या.
भरतील तर भरतील, नाही भरतील तर नाही भरतील. किमान पक्षी उद्या एक तर माणूस असा म्हणणार नाही काय करतोय सरपंच, काय करतोय उपसरपंच, काय करते ती बॉडी, काय करतोय तो भाऊसाहेब, काय कळत नाही. हे वाक्य तर 100% बंद होऊन जाते तुमचे. सगळ्या सूचना गावांना द्या आणि मोकळे व्हा. राशन वाटप गावात सुरू झालं, एक कॉल करा सगळ्या गावाला आणि गोरगरिबांना कळेल की राशन वाटप सुरू झालं. चांगलं का वाईट आहे? जगातली सगळ्यात बेस्ट मेकॅनिझम आहे. काही लोकांनी कसा वापर केला ते बघा. मी जगत बाबूराम मोरे बोलते, कर्ज माझी ते कर्ज आपल्या ग्राम पंचायतीमध्ये आलेली आहे. ज्याला त्याला इन्फॉर्मेशन मिळालं लोकांना काय हवं असत गावातल्या लोकांना, म्हणजे माझा असा अनुभव आहे, काही मिळो अथवा न मिळो प्रेमाचे दोन शब्द मिळाले, खरी खरी माहिती मिळत गेली ना गावातले लोक काही काम करत नाही. फक्त खरी खरी माहिती त्यांना मिळत राहायला हवी. सरपंचाने हातचा नको ठेवायला, बॉडीने हातचा नको ठेवायला, मग बघा तुमच्यावरती कोणी अविश्वास दाखवताय. शक्यच नाही. पोपटराव पवारांचं यंत्रणेविषयी काय मत आहे, एका मिनिटाची क्लिप आहे फक्त. यंत्रणेविषयी काय बोलतात ऐका. स्पष्ट जरी ऐकायला आलं नाही तर त्यातल्या भावना तुम्हाला कळते. पार्लर एक असा चालू आहे की तिथं पोलीस पाटीलच नाही, एकाही गावाला पोलीस पाटील नाही.
लंके साहेबांनी पोलिसांची ही अडचण सोडवली, त्यांच्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ही यंत्रणा चालू करण्यासाठी प्रत्येकाला शिकवण्यासाठी त्यांनी ड्युटी लावल्यात. प्रत्येक गावामध्ये 10,000 जणांच्या ड्युटी लावल्यात त्यांनी यंत्रणा प्रत्येक गावात सुरू करण्यासाठी. पोलीस दल समोर दिसत. आज आम्ही इथं पोलीस दलाचे सगळेजण बहुतेक जण आले. आता वायरलेस आहे का आमच्याकडे? वायरलेस सेट आहे का आमच्याकडे? म्हणजे काय पोलीस दलात काही घडलं तर आम्हाला कळणार नाही का? आम्ही आमचे मोबाईल वायरलेस करून घेतले. म्हणजे ही यंत्रणा इथं बसलेल्या पिंपळगावचं एक सोडा, फक्त पिंपळगाव निपाणी व्यतिरिक्त इतर कुठल्याही गावातल्या लोकांना मी विचारतो, अगदी डोंगरगावच्या हिवरगाव सगळ्या गावातल्या लोकांना पैंजेवर विचारतो. 5,000 रुपयांची पैंजे. आता कोणी इथं 100% खात्री आहे कोणाला की कुणाच्या घरामध्ये काही अघटित घडलं नसेल, शेजारी अघटित घडलं नसेल, गावात कोणाला कोरोना झाला नसेल, काही मयत झालं नसेल, याची 100% खात्री आहे का कुणाला? आहे? बिलकुल नाही. मला 100% खात्री आहे. आता या क्षणाला माझ्या गावामध्ये मयत झालं नाही, कुणाला साप चावला नाही, कुणी विहिरीत पडलं नाही, माझे बायको मुलं संकटात सापडलेले नाही आहेत, आता सुरक्षित आहेत, याची मला 100% खात्री आहे. कारण जर असा प्रसंग माझ्या गावावरती आला असता माझ्या कुटुंबावर, माझा मोबाईल लगेच वाजला असता क्षणामध्ये. ही खात्री देण्यासाठी ही यंत्रणा प्रत्येक गावात हवी. प्रत्येक गावात पोलीस दल. आता घुगे साहेब आणि माझ्या पोलीस दलाला प्रत्येक हवालदार 100% खात्री देऊ शकतो, आता लिहून देऊ शकतो स्टॅम्प पेपरवरती. आता या क्षणाला नगर जिल्ह्यामध्ये कुठेही फायरिंग गोळीबार झालेला नाही. नगर जिल्ह्यामध्ये 20 लाखांपेक्षा मोठी दरोडा पडलेला नाही कुठं. जर दरोडा पडला असता, भले तो श्रीरामपूरमध्ये किंवा जामखेडमध्ये पडला असता, तरी पोलीस दलाला आमचे सगळ्यांचे मोबाईल वाजले असते एकाच वेळी. आहे खात्री कुणाला? महाराष्ट्र पोलीस दलातला नगर जिल्ह्याला खात्री आहे, पुणे जिल्ह्याला खात्री आहे, नाशिक जिल्ह्याला खात्री आहे, सोलापूरला खात्री आहे, साताऱ्याला खात्री आहे, आपल्याला खात्री नाही. ही खात्री मिळवण्यासाठी ही यंत्रणा कुठे खट्ट वाजलं तरी एकाने कॉल केला की सगळ्या समाजाला कळणार आहे, नाही आपल्याला मदतीला जात आलो तर आपण मदत कर, किमान आपण तरी सुरक्षित राहू शकतो. पोलीस दल कसा वापर करते बघा त्याचा यंत्रणेचा. एका निरीक्षकाने पोलीस पीआयने कॉल दिला, 5 ते 8 सरदवडे आपल्या शेजारी जण गाव होती श्रीरामपूरला, त्या सिन्नरला, दोन गाव आहे, सगळे सिन्नर तालुक्याचे मोबाईल नाही वाजले, फक्त 5 ते 8 सरदवडी दोनच गावांचे मोबाईल वाजले. पाठीमागे चोर, पाठीमागे चोर, पुढे गावकरी, मध्ये चोर, मागे पोलीस. चोर जागेवरती, मुद्देमाल जागेवरती, 100-200 आय विटनेस जागेवरती, एकही चोर दरोडेखोर आपल्या तावडीतनं आजपर्यंत सुटून गेलेला नाही. अरे गाव आहे, लोकसंख्या आहे, कसा सुटून जायचो? शक्यच नाही. कसाब नाव ऐकलं का अकोलेकरांनी? कसाब ऐकलं? त्या कसाबच्या साथीदारांनी ज्या सुरक्षा एजन्सीने ठोकलं होतं, एनएससी कमांडो, त्या सिक्युरिटी एजन्सी बरोबर आमचं मॉकड्रिल झालेलं आहे. जिवंत बॉम्ब आणला. नाशिकचं कलेक्टर ऑफिस किती जणांनी पाहिलं इथे? नाशिकचं कलेक्टर ऑफिस बघितलंय का? किती जणांनी बघितलं बघू मला, हात वर करा. 1, 2, 4, 6, 8, 10 जण. केवढी मोठी बिल्डिंग आहे ती, 150 वर्ष जुनं ते धुड मोठ्या इमारतीचं. मी पैंजेवरती सांगतो त्या इमारतीमध्ये किती खोल्या आहेत हे कुणाला सांगता येणार नाही. ना कलेक्टर ऑफिस अधिकाऱ्यांना सांगता येईल, सांगता शक्यच नाही. इमारतीमध्ये किती खोल्या आहेत, त्या 150 वर्ष जुनी इमारत आहे, किती खोल्या आहेत असं जरी विचारलं एखाद्या कारकुणाला किंवा कलेक्टर साहेबांना, त्या 1-2 दिवस तरी लागतील किमान यायला. कुठेतरी रेकॉर्ड असेल पण ते शोधायला 2 दिवस जातील. अशा इमारतीमध्ये आम्ही जिवंत बॉम्ब ठेवला होता. जिवंत बॉम्ब एवढ्या ताकदीचा बॉम्ब होता, जर तो फोडला असता तर तो मुख्य जिना जो कलेक्टर साहेबांच्या केबिन कडे जातो तो मुख्य जिना तर नक्की 100% उडाला असता. एवढ्या ताकदीचा बॉम्ब आम्ही ठेवला होता. कलेक्टर साहेबांनी एक कॉल दिला की मी जिल्हाधिकारी अमुक अमुक बोलतोय, कलेक्टर ऑफिसच्या मुख्य जिन्याखाली बॉम्ब आहे, त्या जिन्या व्यतिरिक्त इतर जिन्यांचा वापर करून इमारत रिकामी करा. मंत्रालयाच्या परवानगीने आम्ही डेमो घेतला होता नाशिकमध्ये. 3 मिनिटांमध्ये, फक्त 3 मिनिटांमध्ये इमारत निर्मनुष्य झाली होती. फक्त 3 मिनिट कशाला म्हणता? नॅशनल सिक्युरिटी गार्ड तिथे एजन्सीचे कमांडो यायला 12 मिनिट गेले तिथे. रेकॉर्ड आहे आमच्याकडे, 12 मिनिट गेले. आल्याबरोबर AK-47 त्यांच्या हातामध्ये, 100 जवान त्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले, एक सुद्धा माणूस त्यांना औषधाला सुद्धा सापडला नाही, एक सुद्धा माणूस. जाताना शिक्कामोर्तब करून गेले. समाजात जर ही यंत्रणा सगळीकडे फोफावली, याच्यापेक्षा बेस्ट संपर्क यंत्रणा जगात.
गाव यंत्रणेत सहभागी 2500 गाव, 150 पोलीस स्टेशन या यंत्रणेत सहभागी आहे, 100 सरकारी कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय आणि प्रांताधिकारी कार्यालय, 14 लाख मोबाईल नंबर या यंत्रणेत सहभागी आहेत, 14 लाख। ताकद लक्षात घ्या, तशी ताकद देणार नाही। आपलं गाव कुठं मागे बसलं ते मध्ये तुम्ही कळस ना, नदीकाठी सर 100%। तुमच्या एकट्याचा नंबर या यंत्रणेमध्ये नोंदवला असं सांगा, तुमच्या कुटुंबातला एकट्याचा नंबर। भोसले साहेबांना कलेक्टर साहेबांना फोन आला, एकट्याचा नंबर आहे कुटुंबातला नोंदवलेला। कलेक्टर साहेबांना फोन आला की भंडारदरा धरणात ना मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे, कळस गावात पाणी घुसणार आहे, लोकांनी सुरक्षित स्थळी जा। तुमच्या एकट्याचा मोबाईल वाजला ऐकला, तुम्ही असा गुपचूप खिशात घालणार आहे का? आईला नको कळायला, बायकोला नको कळायला, पोरांना नको गुपचूप गुपचूप होणार आहे असं शक्यच नाही। हा माणूस बायकोला मुलीला आईला वडिलांना सांगेल की नाही? अरे सोडा, घराच्या बाहेर साखळीला बांधलेल्या कुत्र्याची सुद्धा ती साखळी तोडून देईल, बैलाला सुद्धा मोकळं करेल, म्हशीला मोकळं करेल। एक मोबाईल नंबर म्हणजे फक्त एकटा माणूस वाचतो असं नाही, एका मोबाईल नंबर मध्ये कुटुंबातील संख्या 10 असेल 10 लोकांना त्याचा फायदा होतो, 5 लोकांना फायदा होतो। या यंत्रणेचा प्रत्यक्ष फायदा किती लोकांना होतोय? 1.5 कोटी लोकांना आता यंत्रणेचा प्रत्यक्ष फायदा होतोय, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नाही, प्रत्यक्ष फायदा होतो। राशन वाटप सुरू झालं, तुम्हाला कळाली बातमी, आजूबाजूच्या गोरगरिबांकडे मोबाईल नाही, तुम्ही सांगाल की नाही? ए जा दादा राशन आणा, जा दादा, अरे झाला ना फायदा। पूर येणार आहे, निसर्ग ओरडत गेला, पूर 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 आला, 100 लोकांना माहिती होणार, किती लोकांना फायदा होतो या इंटरनेटचा। आजपर्यंत 4.5 कोटी पेक्षा जास्त कॉल आपण हाताळ दिले यंत्रणेच्या बाहेर। नाशिक जिल्ह्यातले सहभागी गाव आहे जे नकाशामध्ये दिसत आहेत, पुणे जिल्ह्यातले सहभागी गाव आहे, एकूण एक गाव पुणे जिल्ह्यातला सहभागी आहे यंत्रणेत। सातारा जिल्ह्यातले सहभागी गाव तालुक्यांमध्ये पूर्ण क्षमतेने यंत्रणा चालू आहे, अजून तिथं उभारायचं काम चालू आहे। नगर जिल्ह्यामध्ये आता 15 दिवसांपूर्वी 20 दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे, पुढच्या 2 महिन्यांमध्ये सगळीकडे ती यंत्रणा होईल। आता फक्त यश अपयश बघू आणि 15-20 मिनिटात फडशा म्हणू कार्यक्रमात, जास्त वेळ नको आपला थांबाय, तिकडे आपला पावारी वाट पाहत असते, ट्रॅक्टर वाल्याकडे जायचं आहे आपल्याला, जास्त वेळ घेणार नाही। यश अपयश फक्त बघू की एवढी यंत्रणा समजली, फक्त असं सांगा की कधी कुणाच्या दारावरती थाप पडली आणि कधी तुम्ही जाऊन अडवलं आणि त्याचे प्रमाण द्या, हे ते प्रमाण। पोपटराव पाव आपला आठवडे बाजार काय गुरुवार ना, गुरुवारी अकोल्यामध्ये एखादा मजूर मिळेल का आपल्याला काम करायला? मिळेल एखादा मजूर काम करायला का? नाही मिळणार। आठवडे बाजाराच्या दिवशी मजूर येत नाही। आम्ही अशी एक टोळी हिवरे बाजारमध्ये पकडली आणि 12 वर्ष पोलिसांच्या रेकॉर्डवरती नव्हती, एपीआय किशोर परदेशी साहेब होते सातेमध्ये तालुका पोलीस स्टेशनला, अशी टोळी पकडली जी 12 वर्ष रेकॉर्डवर नव्हती। ताई ते काय करायचे? फक्त सरकारी साईटवरती जायचे, तिथं सरकारी बांधकाम चाललंय ना, तिथे आठवडे बाजाराच्या दिवशी जायचे, ज्या दिवशी तिथले सरकारी ठेकेदाराचे लोक काम करत नाही त्या दिवशी जायचे, ठेकेदाराच्या कामगारांच्या वेशामध्ये। गावकऱ्यांना काय देणं घेणं पडलंय? सरकारी साईटवरती कोण येतं कोण जातं, याच प्रवृत्तीचा त्यांनी फायदा उठवला। 12 वर्ष बिनदिक्कतपणे सरकारी साईटवरचं लोखंड चोरत होते, कशाला म्हणता येईल तरी 12 वर्ष सरकारी साईटवरचं लोखंड चोरत होते। एका कामगाराने बघितलं, त्या एका नागरिकाने बघितलं, त्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला सांगितलं आणि कॉल दिला। मागे हिंडून चोऱ्या करत होती, तिला वाटलं आपला नवरा म्हणजे लय संशयबाद झाले, कधीच पकडला गेला नाही, आपला जॉब लय झाले असं वाटायचं, कारण दररोज कमाई व्हायची ना। बेशुद्ध पडले, पोलीस स्टेशन मध्ये गेला, स्टेटमेंट दिला, साहेब 12 वर्ष झाले आम्हाला पकडलं नाही गेलं, कसं काय? कोर्टाने चोर चोर जागेवरती, मुद्देमाल जागेवरती, 550 आय विटनेस जागेवरती फक्त 20 दिवसांमध्ये केस निकाली निघाली, 20 दिवसांमध्ये कोर्टातनं केस निघाली। पोलिसांवरचा ताण कमी झाला, न्याय यंत्रणेवरचा ताण कमी झाला, साक्षीदारांवरचा ताण कमी झाला, कागदपत्र किती वाचले बघा। चोर जागेवरती कोणी वकील असेल तर मी जर चुकीचं बोलत असेल तर करेक्ट करा, चोर जागेवर, मुद्देमाल जागेवरती, आय विटनेस जागेवर मिळालं, आमचे हवालदार एका आठवड्याच्या आतमध्ये आरोपपत्र दाखल करता, कोर्ट सुद्धा लगेच हेअरिंग घेते, कारण कागदपत्र पूर्ण आहे, पेंडिंग कशाला ठेवायचं, कारण त्यांना सुद्धा टार्गेट असतं की किती आपण केसेस निकाली काढल्या त्याच्या। गेल्या 7 वर्षांमध्ये पोपटराव पवारांच्या गावात एक सुद्धा झाड आगीमध्ये जळालं नाही, वडव्यामध्ये
आग लागली की ते कॉल करताय, आग विझवले जाते, कॉल करताय आग विझवले जाते. वर्षात सात सात वेळा आगी लागतात, सात सात आठ आठ वेळा. गेल्या सात वर्षांमध्ये एक सुद्धा झाड मरून नाही गेलं, एवढी या यंत्रणेची ताकद आहे. तरुणे खोरपण त्यांनी पळून लावले. दरवर्षी कोपरगाव पॉवर पेपर मध्ये बातम्या देत असतात आम्हाला या वर्षामध्ये असे असे फायदे झाले यंत्रणेचे. दरवर्षी माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं होतं कोपरगाव पॉवरांना. मला 15 मिनिट वेळ दिला होता आम्हाला, आमच्या बरोबर 1.5 तास घालवला होता त्यांनी. 15 मिनिट वेळ दिला होता ताई मुख्यमंत्र्यांनी, 1.5 तास आमच्या बरोबर होते आणि ही योजना समजून घेत होते. नंतर त्यांनी प्रत्येक आयएएस आयपीएस अधिकाऱ्याला सहकार्य करायला सांगितलं. आज तेव्हापासून या यंत्रणा हळूहळू हळूहळू करत रुजली. चांगली गोष्ट समजायला वेळ जातो. ज्या अर्थी तुम्हाला पिंपळगाव मधलं उत्पादन इथपर्यंत समजायला वेळ गेला, त्या अर्थी ते नागपूरच्या लोकांना कधी कळणार आहे बघा. अजून 90 वर्ष तर नक्की नाही, आता जलद गतीने जाऊ. जर काय होतं, जिथं राजकीय म्हणजे सरकारी राजाचं वरद असतं जेव्हा मिळायला सुरुवात होते, तेव्हा ती योजना मग तो धर्म का असेना, ते कुणी राष्ट्रगीत का असेना, जर राजश्रय मिळाला तर वेगाने पसरते. आता ती अवस्था आपली, आता ती वेगाने जाईल, कारण रिझल्ट मिळायला सुरुवात झाली ना. तोपर्यंत रिझल्ट काढणं ही माझी एकट्याची जबाबदारी होती त्या पोपटराव पवारांची. आम्ही पळून पळून जमलोय, म्हणजे ते पोपटराव पवारांनी पण खूप मेहनत घेतली यंत्रणा साहेब. ही एक दुसरी घटना. साखरेच एक पोत बारदान पूर्ण भरलेलं पूर्ण बार पोत किती किलो असत, 100 किलो तो पोत असतं ना साखरेच. इंदापूर तालुक्यामध्ये वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत छत्रपती साखर कारखाना आहे. ट्रक कारखान्याचा बाहेर पडला, त्या ट्रक मध्ये 400 पोते भरलेले होते. घटना ध्यानात घ्या, 400 पोते. साईड पट्ट्यांचं काम चालू होत रस्त्याचं, साईड पट्टीचा अंदाज आला नाही. रात्री 8 वाजता ट्रक साईड पट्टीवरनं कलंडला. 3 मजूर स्त्रियांच्या अंगावरती ट्रक कोसळला. 400 पोत्यांखाली 3 मजूर स्त्रिया दाबल्या गेल्या. गांभीर्य लक्षात आलं. तमासगिरांची तसं बघितलं तर गर्दी तयार झाली असती. तिथे ग्रामपंचायत कर्मचारी तिथे उभा होता, त्याने एक कॉल केला की मी ग्रामपंचायत कर्मचारी अनुभवून बोलतोय. 3 महिला त्या ट्रक खाली अडकल्या. 7 मिनिटांच्या आत मध्ये मदत कार्य संपलं होतं. 7 मिनिटांमध्ये जिवंत बायका लोकांनी 7 मिनिटांमध्ये बाहेर काढल्या होत्या. 400 पोत्या घालणं शक्य? अरे त्यांना वाटलं असेल देवच आले की काय, ज्याने बघितलं. 2-2 लोकांनी मिळून 1-1 पोत फेकलं. 300 लोक आले होते, 300. 2-2 लोकांनी मिळून 1-1 पोत फेकलं. जेवणाच्या ताटावर लोक उठून आले होते. कुणी कुणाला विचारत नाही बसलं, काय झालं, मला असं वाटतं बाय अडक नाही, मला असं वाटतं हे पोत उचवा नाही असं करते हो. काही प्लॅनिंग नाही, जसे आले धावत पळत श्वास सुद्धा घेतला नाही, पोत्याला हात लावत 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 7 मिनिटांमध्ये मदत कार्य पूर्ण. जिवंत बायका काढल्या पण त्याच्या घरात जिवंत. 100 ठिकाणी फ्रॅक्चर झालेलं होतं त्या बायांना. यंत्रणा म्हणजे देव नाही हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. वाचवता येणं न येणं हे ईश्वराच्या हातात आहे. पण त्यांनी जेव्हा कधी वरती प्रकाश बघितला असेल तेव्हा त्यांना ते ब्रह्मा विष्णू महेशच दिसले असतील मदत करणारे लोक. खरं आहे का खोटं आहे? त्या लोकांचं म्हणणं काय ते ऐका, ते लोक काय बोलतात यंत्रणाविषयी. त्यांची परिस्थिती कशी आता? प्राथमिक जास्त मूल्य नाही, 2 गंभीर आहे. काय? अच्छा, 2 गंभीर आहे. आणि हे सगळं कळल्यानंतर काय परिस्थिती कोणा कळलं काय कसं? सुरक्षा यंत्रणेला पहिला पट टाकला, लोक भरपूर आहे. सुरक्षा यंत्रणेचा लय मोठा फायदा झाला आहे. एक फक्त सुरक्षा यंत्रणेचा फायदा, असे 1-2 घटना नाहीये. 40,000 वेळा कॉल आलेत आपल्याला, असे त्यातल्या जीवाशी निगडीत किंवा संपत्तीशी निगडीत 1,250 घटना हाताळ्यात आपण. 1,250 घटना प्रत्येक घटनेमध्ये चोर दरोडेखोर पकडला गेला, प्रत्येक घटनेमध्ये लोकांना वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलं. पुढची घटना, 2 अल्पवयीन मुली, 13 वर्ष आणि 16 वर्ष वयाच्या 2 मुली. नवरा बायकोचं भांडण झालं सकाळी 11 वाजता घरामध्ये. मुळशी, मुळशी पॅटर्न पिक्चर बघितला ना, ते मुळशी आणि कोवळ तालुका. आई वडील एकमेकांना मारायला टिपले, रोजच मारामार होता. रागाने 2 मुली बाहेर पडल्या, तरुण मुली 13 वर्ष वयाची 16 वर्ष. शेजारी एक नजर ठेवून त्या मुलींवरती होता की त्यांच्या घरामध्ये रोज भांडणं होता, कधी ना कधी शिकार हाताला लागेल. मुली घराच्या बाहेर पडल्याबरोबर त्यांचं अपहरण झालं. घटना ध्यानात घ्या, मुली घराच्या बाहेर पडल्याबरोबर त्याने कसलं तरी आमिष दाखवलं, मुलीचं अपहरण झालं. मग नवरा बायकोचं भांडण मिटलं, मुलीच गायब झाल्यावर मग कसलं भांडण कसलं काय आलं ते. पोलीस स्टेशन गाठलं, पीआयने
कुठलाही मागता पुढचा विचार न करता मागे पुढे कुठल्याही गोष्टी लय विचारत न बसता डायरेक्ट कॉल दिलाय. हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे. नमस्कार, मी स्थानिक पोलीस निरीक्षक विनायक गावकर ओर पोलीस स्टेशन मधून बोलत आहे. ओर पोलीस स्टेशन हा तिथून 13 वर्षे व 16 वर्षे वयाच्या दोन मुली घरात भांडण झाल्याने निघून गेलेले आहेत. सदर मुलीचे वर्णन आपणास एसएमएस द्वारे पाठवणार. या यंत्रणेत आरोपींचे किंवा ज्यांना आपण शोधतोय त्यांचे फोटो सुद्धा पाठवता येतात. त्या दोन मुलींचे आरोपी मुली होते. आपण फोटो पाठवून दिले सगळ्या मुलीशी तालुक्याला. पोलिसांना कॉल यायला सुरुवात झाली की आम्ही इथं बघितलं होतं, तिथं बघितलं होतं, तिथं बघितलं होतं, तरी ट्रेस लागत नव्हता. निर्जन स्थळावर एका ठिकाणून फोन आला की त्या घरामध्ये काल कोणतरी आलं होतं, त्याच्याबरोबर दोन मुली होत्या. पोलिसांनी रेड टाकली त्या घरावरती. त्या दोन मुली तिथं टाकून ठेवलेल्या होत्या. 12 तासांच्या आतमध्ये 13 वर्ष आणि 16 वर्ष वयाची मुलगी 100% सुरक्षित आपण मिळवली. 100% सुरक्षित. कुणी जर इथं गणित तज्ञ असेल तर व्हॅल्यू काढा. दोन मुलींना सुरक्षित मिळवणं म्हणजे पैशांमध्ये किती नफा झाला मानवाला. हे काढता कोणाला कॅल्क्युलेशन शक्यच नाही. या यंत्रणेत होणारी मदत अनमोल आहे, अनमोल. त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही आम्ही करू शकत नाही. श्रीरामपूरला एक व्यापाऱ्याची हत्या झाली होती, हिरेन नावाच्या. माहितीये ना, पेपरला वाचलं. तो दिवस सेम दिवशी त्याच दिवशी काय ग्रहमान व्यापाऱ्यांचे वाईट होते काय माहित नाही. सेम दिवशी कराड मध्ये एका व्यापाऱ्याचं अपहरण झालं होतं. 20 वर्षांचा तरुण 10 जणांनी त्याला उचलून नेलं, किडनॅपिंग केलं, जीव मारण्याच्या दृष्टीने नेलं होतं. तिथल्या त्याच्या मुलाच्या वडिलांनी त्या व्यापाऱ्याच्या पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस FIR घेण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी पहिल्यांदा कॉल देऊन मोकळे झाले. कॉल दिला. हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे. त्यांनी ज्या गावाचं नाव घेतलं होतं त्या गावाच्या दिशेचे नव्हे, कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीतले सगळे मोबाईल रिंग झाले. तुम्हाला ऐकून विशेष वाटेल, पेपरला बातम्या कातरणार सगळे. 10:50 ते अपहरण करते होते. त्या डोंगरावरती त्याला कापण मारणार होते जिवे कोयत्याने. 10:50 जणांचे मोबाईल रिंग झाले. एखाद्या हिंदी मराठी पिक्चर मध्ये सीन शोभा असा. एक पोलीस निरीक्षक बोलतोय अशा 10 जणांनी अपहरण केलं, घामाघूम झाले. त्या मुलाला ज्याला त्यांना मारायचं होतं त्याला तसंच्या तसं सोडलं आणि डोंगराच्या विरुद्ध बाजूने पळून गेले, टेकडावरती गेले होते. तो ज्याला अपहरण झालं तो तरुण त्याला वरून दिसत होता खाली. नागरिक ज्या बाजूला माणसं जास्त दिसतात त्या माणूस बाजूला उतरत आला. पोलिसांची गाडी तिथं जवळपास होती. पोलिसांनी विचारलं कसं काय सोडलं. मला काय माहित नाही कसं काय सुटलो, पण सगळ्यांचे मोबाईल एकाच वेळी वाजले आणि घाबरले, मला सोडून दिलं. हिरेन पण वाचला असता का नसता. व्यापारी SP सरांनी मला त्या दिवशी फोन केला. ही सक्सेस स्टोरी बघितल्यावर सगळ्या पोलीस दलाकडं, महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस दलाला यंत्रणेविषयी कळतो काय कुठं सक्सेस झालं. SP साहेबांनी मनोज पाटील सरांनी फोन केला की हिरेनच्या वेळी जर ती यंत्रणा कार्यान्वित केली असती तर वाचवला असतो. इथून पुढे वाचू नाही वाचवता आला त्यावेळी. एवढी ताकद या मॅकॅनिझमची. 2019 मध्ये पाणकळा बघितला ना सगळ्यांनी, केवढा पाऊस झाला होता. एवढा पाणकळा बघितलेला कुणी आहे हायर आपल्या आयुष्यात? आपण कधी एवढा पाणकळा बघितला? 2019 मध्ये महापुराच्या कुठल्या जिल्ह्यांमधल्या बातम्यांनी आपल्या डोळ्यात पाणी आणलं होतं? बस आता जर वेगळ्या जिल्ह्याचं नाव घेतलं तर खोटं बोलता असं होईल का? नाशिक मध्ये महापूर नव्हता आला, आपण इकडे आहोत. आपल्याकडे तीव्रता कमी होती त्या मनात. त्या कोल्हापूरच्या कलेक्टर साहेबांना मी फडणवीस साहेबांच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर प्रेझेंटेशन दिलं होतं. आज यंत्रणा राबू, उद्या यंत्रणा राबू, परवा यंत्रणा राबू असं करत करत दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढलं. त्या ताराराणी हॉलमध्ये 1000 लोकांना मी प्रेझेंटेशन दिलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालय ताराराणी हॉल दिले कलेक्टर ऑफिसमध्ये. सगळ्या तहसीलदार, सगळे तलाठी, सगळे BDO, सगळे ग्रामसेवक, सगळे आपत्ती निर्वाहांचे 1000 लोक उपस्थित होते. पण यंत्रणा राबवायला लाल फितीमध्ये अडकली. दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढलं तर माहित नव्हतं किती गाड्यांचं नुकसान झालं,
किती जनावर मेली किती माणसं मेली याचा ऍक्युरेट आकडा नाही. तीच घटना त्याच प्रेझेंटेशन आम्ही नाशिकच्या कलेक्टरांना दिलं होतं सूरज मांढरे साहेबांना. सूरज मांढरे साहेबांनी यंत्रणा तंतोतंत लगेच लागू करून घेतले. 2019 साली जो महापूर नाशिक मध्ये आला होता गंगेला एवढं पाणी बघितलं एक सुद्धा माणूस तिथे हायत येत नाही. ज्या ज्या वेळी नदीमधन पाण्याचा विसर्ग सुरू करायचा गंगापूर मधन पाणी सोडायचं वरच्या धरणांमधन पाणी सोडायचं कलेक्टर साहेब फोन करायचे 15,000 कुटुंबांचे नंबर त्यामध्ये सहभागी होते. कलेक्टर साहेब फोन करायचे मी कलेक्टर जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलतोय नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होतोय लोकांनी सुरक्षित स्थळी जावं. एक सुद्धा माणूस 2019 मध्ये नाशिक मध्ये मरू दिला नाही. जर तुमच्याकडे एखादं बातमीचं कात्रण असेल तर दाखवा आमच्यासाठी सुद्धा ते आरएनए. जर कुणी उडी टाकली असेल तर तो भाग वेगळा. कोल्हापूरच्या बातम्या तुम्ही वाचल्या नाशिकची बातमी का नाही झाली अमोलजी? नाशिकची बातमी का नाही झाली की एक सुद्धा माणूस मेला नाही? बातमी व्हायला पाहिजे होती की नाही? का नाही झाली? पत्रकारिता रिव्हर्स बातमी घेऊ. निगेटिव्ह गोष्टींना आपण पटकन बघतो पॉझिटिव्ह नाही. आमची दखल कुणी घेतली असो अथवा नसो 2019 ला माझं आणि सूरज मांढरे साहेबांचं नाव राष्ट्रीय पुरस्कारासाठी आम्हा दोघांना नामांकन मिळाले होते गेल्या 2019 ला. राष्ट्रीय पुरस्कारासाठी दोघांना नामांकन नाशिकच्या कामगिरीसाठी मिळाले होते आणि दुसऱ्या एका कलेक्टरला सुप्रीम कोर्टाच्या नोटीस होत्या की का नियोजन फसलं. ही या यंत्रणेची ताकद आहे, सूचनेची ताकद आहे. आता फक्त मानव तेव्हाच वाचू शकतो जेव्हा आपलं वागणं चालणं बोलणं पशु पक्ष्यांसारखं एकदम मनसोक्त होईल. फालतू नियम नको, फालतू सभ्यता नको. आता तुम्हाला माहिती असेल शास्त्रज्ञांनी आरएनडी सुरू केली आहे. वाघाचं हॉस्पिटल कुठलं आहे, कावळ्याचं हॉस्पिटल कुठलं आहे, कुकळेचं हॉस्पिटल कुठलं आहे, त्याचा कसा काय बसत नाही. आरएनडी सुरू झालंय. तुम्ही आता 5-10 दिवसांपूर्वी ज्या बातम्या जर रेडिओला ऐकल्या असेल टीव्हीला बघितलं असतील तर पशु पक्षी उपचार कसे करतात स्वतःवरती, बिना दवाखान्याचे कसे जगतात 83 लाख 99,999 त्यांचे का दवाखाने नाही, त्याचा आरएनडी चालू झाला. आणि आपले एवढे दवाखाने असून सुद्धा थोडीशी हालत खराब आहे. मानवाने लावलेला एखादा खणखणीत शोध तुम्हाला सांगता येईल का की जो शोध आपण भावी पिढीला तुम्ही ताई तुमच्या मुलाला तुम्ही तुमच्या नातवाला तुम्ही तुमच्या मुलाला नातवाला पुढच्या पिढीला खणखणीत सांगू शकता हा आमच्या पिढीने लावलेला शोध आहे बाळा, या शोधाने तुझं भविष्य उज्ज्वल होणार आहे. एखादा शोध नाही सांगताय मला माहिती आहे. काय चॅलेंज आहे? चॅलेंज हेच आपलं भविष्य आहे ताई, हे वापरावंच लागेल. आणि छाती ठोकपणे सांगू शकता तुमचं पोरग तुम्हाला येण्यात नाही काढू शकत. हा माझे वडील मला म्हणता, आजी मला सांगायची हे आपलं नाही हत्यार, हे हत्यार आपलं नाही, कुणाचं आहे? आपलं तास चुकलं तास. शेजाराचा भात कोरता कोरता कधी त्याच्या घासामध्ये तोंड गेलं कळालं नाही. म्हणून आपल्या एकातरी वाघाच्या तोंडाला मुसका आहे का, मास्क आहे, सॅनिटायझर वापरतो, त्याच्यावर संशोधन करायला सुरुवात झाली. मग जे पशु पक्षी वागताय तेच आपण कॉपी करू ना. आता ते शास्त्राने सांगायला हवं याची काय गरज आहे? संरक्षणासाठी तरी किमान संरक्षणासाठी पेपरच्या बातम्या आणि इंटरनेटवरती ग्राम सुरक्षा शोधा. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ग्राम सुरक्षेचा प्रचंड फायदा झाल्याच्या पेपरच्या बातम्याच्या बातम्या तुम्हाला दिसतील. नाशिक जिल्ह्यात लसीकरण करायचंय करा कॉल, डॉक्टर गावात आले कोरोनाची तपासणी करायची कॉल करा. अरे एवढंच नाही, कलेक्टरने आदेश काढलाय तुमच्या गावात जर कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडला कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचं नाव ग्राम सुरक्षेवर जाहीर करायचा आदेश काढलाय कलेक्टरने. तुमचं नाव जाहीर झालं, माझं नाव जाहीर झालं, तुम्ही 14-10 जण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन गेला, सावध व्हाल ना, पसरेल करू ना. पंतप्रधानांना मागच्या VC मध्ये कलेक्टर भोसले साहेबांनी सांगितलं, पोपटराव पवारांनी सांगितलं, आम्ही अशा पद्धतीने करणार आहोत आता की गावामध्ये पेशंट सापडला रे सापडला सगळ्या गावाला करून टाकू की डीके कोरोनाला करोना झाला. बोलायची सुद्धा भीती वाटत आहे, काय सांगावं ईश्वर स्वतःच म्हणा. सांगून टाकायचं मोकळं व्हायचं. आम्ही आमच्या गावामध्ये नावं सांगायला सुरुवात केली डायरेक्ट. आणलं आम्ही नियंत्रण पिंपळ 180 काय आमची 170 काय 300 पर्यंत आमची पेशंटची संख्या गेली होती. शून्य करायला आम्ही 20-25 दिवसांना 0 करून टाकतो. कलेक्टर साहेबांनी सुद्धा अप्रिशिएट केलं. अजून एक घटना, शेवटची घटना फक्त सांगतो क्लोज करतो. शिरूर मध्ये एक दुर्घटना घडली होती.
प्रातर्विधीला एक स्त्री गेली शेतमजूर टॉयलेटला डबल पाते पाच वाजता एक माथे फिरू तिथं होता त्या रानामध्ये बसलेला काय बाचाबाची झाली दोघांची वाद माहित नाही त्या माथे पूर्ण त्या शेतमजूर बाईचे मॅडम डोळे काढून घेतले पाते पाच वाजता दोन्ही डोळे दुबळ मातीत आय विटनेसच नाही शेतमजूर स्त्रियावरती डोळे काढणं म्हणजे मला मुघलाय माझा सारखं झालं ना अभिनव देशमुख साहेब एसपी आहेत आम्ही 70 ते 80 टीम केल्या होत्या 500 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी तिथे कामाला होते जिल्हाधिकारी साहेब तिथे होते एसपी साहेब होते सगळे डीवायएसपी जिल्ह्यातले नव्हे बाहेरच्या जिल्ह्यातले सुद्धा अधिकारी तिथे होते 3-4 दिवस झाले आरोपी सापडत नव्हता एसपी साहेबांनी मला सांगितलं काही वापर करता येऊ शकतो का घटना तर जुनी झाली कारण त्या घटनेमध्ये वापर झाला नव्हता ना यंत्रणेचा ती बाई ज्यावेळी शुद्धीवर आली तिने पुसटचं वर्णन दिलं होतं सीसीटीव्ही कॅमेरे शोधले त्याच्यामध्ये एक तसं वर्णन असे मिळता जाऊन फोटो सापडला 3 लाख लोकांना ह्या यंत्रणेद्वारे फोटो पाठवला होता यंत्रणेचा फोटो सुद्धा पाठवला मीच कॉल दिला होता एसपी साहेबांच्या सांगण्यावरनं शिरूर तालुका हवेली तालुका बारामती तालुका इंदापूर तालुका दौंड तालुका 5 तालुक्यांमधल्या 3 लाख मोबाईलवरती आवाज आणि फोटो गेला होता माझा त्या आरोपीचा फोटो आणि माझा आवाज की तुम्हाला असाचा फोटो पाठवण्यात आला हा आरोपी जर कोणाला दिसला तर शिरूरचे पी आय खानापुरे साहेब आणि एलसीबीचे घनवड साहेब सेकंड एसपी असतात एलसीबीचे पी आय तुम्हाला माहिती आहे 3 लाख लोकांच्या मोबाईलवरती फोन केला पहिला कॉल कोणा झाला ते अरे ते शिरूर कुठं ते बारामती तालुका कुठं बारामती तालुक्यातले ते उंडवडी गाव त्या फलटणच्या बॉर्डर होते मॅडम त्या फलटणमधून त्या उंडवडी गावात एखादा फोन केला त्या खानापुरे साहेबांना तिथं पी आय शिरूरला साहेब तुम्ही जो आरोपी शोधताय ना तो माझा सासरा दिसतोय अतिशयोक्ती नाहीये रेकॉर्ड वरती आहे त्या आरोपीच्या जावयाने पहिला कॉल त्या खानापुरे साहेबांना केला त्यानंतर जे मोबाईल वाजायला सुरुवात झाली आम्ही 10 तासांपूर्वी आरोपी इथं बघितला होता 5 तासांपूर्वी इथं 4 तासांपूर्वी इथं कारण फोटो सगळ्यांकडे होते ना 1 तासांपूर्वी जिथे आरोपी बघितला त्या कॉल पोलिसांना आला पोलिसांनी त्याचं रेट टाकली आम्ही जेव्हा बसून कॉल केला 6 तासांच्या आतमध्ये तो 5 दिवस आरोपी सापडत नव्हता 6 तासांमध्ये आरोपी जेल बंद केला याच मोबाईल वरती माझ्या एसपी साहेबांचा फोन खानापुरे साहेबांचा फोन एलसीबीच्या पीआयचा फोन ज्यांनी ज्या टीमने त्यांना पकडलं त्या सगळ्या आमच्या एपीआय पीआयचे फोन माझ्या फोनमध्ये एकामागे एक वेटिंग लावतो मी काय पोलीस दलाचा अधिकारी मोठा अधिकारी नाही पण फोन यासाठी होतो येस ज्यांनी पोलीस दलाला खांब फोडला होता 3-6 तासांमध्ये आरोपी जेरबंद केला कॉल केल्यापासून हे सांगण्यासाठी मला सगळ्यात योग्य एकामागे एक कॉल होते वाळवंटातनं टाचणी शोधावी असा आरोपी आपण शोधून काढतो वाळवंटातनं टाचणी वाळवंटात टाचणी फेकून द्या वाळवंटातला प्रत्येक वाळूचा कण ओढून ओढून सांगतो इथं टाचणी मला टोचते इथं टाचणी मला टोचते ते फक्त या यंत्रणेमुळे या ताकदीची ही यंत्रणा अशी ही यंत्रणा पोलीस दलाचं मत आहे प्रत्येक गावोगावी सुरू करायची पोलीस दलाचं महसूल विभागाचं सामान्य प्रशासनाचं असं म्हणणं आहे की प्रत्येक गावोगावी ही यंत्रणा सुरू करायची आकडेकरांचं काय म्हणणं आहे करायची का प्रत्येक गावात सुरुवात साहेब आवाज नाही आला करायची का सुरुवात धन्यवाद आम्ही पाठीमागे आमचे हवालदार बसून ठेवलेत कुणी एखादा सरपंच उठून पिटून गेला तर ही यंत्रणा फुकट नाही यंत्रणेला खर्च आहे बघा अकोलेकरांना परवडत का खूप श्रीमंत आहे आपला तालुका त्यामुळे परवडेल ना परवडेल मला माहित नाही बघा यंत्रणेला खर्च आहे 50 रुपये परवडत का बघा 50 रुपये प्रति कुटुंब एका कुटुंबाला 50 रुपये एका वर्षासाठी एवढा खर्च आहे मग कुटुंबामध्ये किती का मोबाईल असेल एका कुटुंबाला 50 रुपये खर्च एका वर्षाला परवडेल की नाही परवडेल की नाही 100% ही यंत्रणा आपल्याला गावोगावी सुरू करायची आणि ती ही पुढच्या 1 महिन्यामध्ये ही यंत्रणा फेल जायला असं कोणाला वाटतं का नाही धन्यवाद पोलिसांवर विश्वास दाखवला जातो अकोले तालुक्यात यंत्रणा 100% सपाट फेल जाऊ शकते आमच्याच विरोधात आमच्याच पोलीस स्टेशन मध्ये कोणी एफआयआर लिहू शकत नाही 50-50 रुपये दिले यंत्रणा फेल गेली यंत्रणा अकोले तालुक्यात 100% फेल जाऊ शकते कुणाचं लक्ष बाहेर असेल कुणी व्हॉट्सअप फेसबुक मध्ये असेल तर परत सांगतो अकोले तालुक्यात यंत्रणा जी यंत्रणा कधीच फेल गेली नाही अकोले तालुक्यात 100% यंत्रणा सपाट फेल जाऊ शकते तुमच्यापैकी कुणी आमच्यावरती क्लेम सुद्धा करू शकत नाही की 50-50 रुपये परत द्या अकोले तालुक्यात यंत्रणा 100% फेल जाईल फक्त तेव्हा अकोल्यामध्ये तारेला चिकटलेला कावळा मुका असेल मुका
किंवा ऐकणारे सगळे कावळे 100% बैर असतील तर यंत्रणा फेल, अन्यथा यंत्रणा फेल नाही। माझ्या घरावरती घटना घडली, माझ्या घरावरती घटना घडली, मी कॉलच नाही केला किंवा कॉल सगळ्यांनी ऐकले आणि सगळे दोन दोन गोदाडे घेऊन झोपतात दाखवल्याचे, मग यंत्रणा 100% फेल। तुम्ही क्लेम नाही करू शकत त्यावेळी। अजून एका कारणाने यंत्रणा फेल जाऊ शकते, अजून एका कारणाने यंत्रणा 100% फेल जाऊ शकते। घरावरती दरोडा पडला, ईश्वर ना करो, तुमच्या घरावरती दरोडा पडला, तुम्हाला काय माहिती? आता या सभेमध्ये एखादा चोर दरोडेखोर बसला नसेल कशावर? खात्री आहे कुणाला? मंचर मध्ये साहेब, मंचर आणि नारायणगावमध्ये दोन्हीपैकी कुठल्या तरी पोलीस स्टेशनला घटना घडली। 2-3 वर्ष झाले आम्हाला प्रेझेंटेशन देऊन। मी त्या पीआय ला म्हटलं पाठीमागे ते चौघ जण, इथं कुणी म्हणावं नका घेऊ, नाही तर म्हणायचं आमच्याकडेच जाऊन बोट केलं। पाठीमागचे ते चौघ जण असं लेक्चर ऐकताय म्हटलं की या पुरुषांनी तरी 4-5 वेळा मांडीवरची मांडी बदलली, उठून त्या शिशूला जाऊन आले, ते चौघ जणांनी पापणी सुद्धा लावली नाही एवढ्या बारकाने माझं लेक्चर ऐकताय। धंदे बंद केलेत लोकांचे, चोर दरोडे खोऱ्यांचे धंदे बंद केले, ते माझ्या मागे 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 लेक्चर अटेंड करायला चोर सुद्धा येऊन आमच्या सभेला बसताय। नारायणगाव मंचर मध्ये जेव्हा मी पी आयला म्हटलं की ते पाठीमागे, आमचा हवालदार उठला, म्हणजे साहेब ते रेकॉर्डवर येणार, चोर सुद्धा आमच्या सभेला येऊन बसता, ते यासाठी की या यंत्रणेतला कुठून काय करून बंद करता येईल। बरे शोधायला लागेल ना, ते जीवावरती आलाय आता चोरांच्या। पुणे जिल्ह्यात चोरी दरोडा बंद केला म्हणजे किती जणांचे व्यापार बंद केले? खूप जणांचे व्यापार बंद केले। काहीतरी पर्याय शोधला ना, त्यांनी पर्याय शोधला। ईश्वर ना करो आपल्या घरावरती दरोडा पडला, तुमचा मोबाईल, तुमच्या आईचा मोबाईल, बायकोचा मोबाईल, बहिणीचा, भावाचा, सगळ्यांचे मोबाईल काढले आणि खिशामधले घातले, बसा अकोलेकरांनी आता बोंबा मारा। फेल जाईल की नाही यंत्रणा? जाईल की नाही? नाही। या सुद्धा कारणाने यंत्रणा फेल जात नाही। घरावरती दरोडा पडला, फालतू बाजीराव सिंगा व्हायचा प्रयत्न करायचा नाही। अरे झोपेत न उठल्या 2 मिनिटं डोळ्याची चिपडं काढता काढता आपल्याला कधी जाता कळत नाही, पूर्व कुठली पश्चिम कुठली नाही, आपण आपल्याच घरात हे सुद्धा कळत नाही। खारगण झोपेत न उठल्या आपण काय त्याचा प्रतिकार करणार? तो चाकू तलवार हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेला असतो, त्याला प्रतिकार होणार आपल्याला माहिती असतं, त्या चोराला तो आपल्याला इजा करू शकतो। घरावरती दरोडा पडला, त्याने मोबाईल काढून घेतले, बाजीराव सिंगम व्हायचं नाही फालतू, प्रतिकार करायचा नाही। हो, घरातल्या स्त्रिया आणि मुलींच्या अंगाला धक्का लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची, आणि जर तसाच प्रसंग आला जोपर्यंत अंगाला हात लागत नाही तोपर्यंत प्रतिकार करू नका। जर इजा व्हायचा प्रसंग आला आणि स्त्रियांच्या मुलींच्या अंगाला हात लागणार असेल मग युद्धच आहे ना, मग युद्धच आहे, मग त्या तिथं कसं वागायचं हे आम्ही काय तुम्हाला सांगायला आलो? जगलो काय, गेलो काय, राहिलो काय? शेवटी आपल्याला वाचवायला आहे आपल्या स्त्रियांना मुलींना। तसं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हिंमत धरा। चोर आपले मोबाईल घेऊन जातात, घरातलं सर्वस्व घेऊन जातात, बीपी वर खाली होतायचं नाही, घाबरायचं नाही। घरातल्या थंड पाण्याचा घोट प्यायचा, आपलं पाणी घ्यायचं फ्रीज मधलं थंड माठाचं पाणी प्यायचं, शांत राहायचं 1 मिनिट, चालत 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 तुम्ही शेजाऱ्याच्या घरी जायचं। रात्री 2 वाजता शेजाऱ्याच्या घरी गेल्यावर सुद्धा पाणी मागून घ्यायचं, बिलकुल बीपी वर खाली उदायचं नाही। त्याचा मोबाईल घ्यायचा आणि कॉल करायचा, मी डीके कोरडे बोलतोय, सफेद शर्ट निळी पॅन्ट घालणार दरडेखोर, माझे 20 तोळे सोनं घेऊन पळायला हवं, मदत करा मला। चोर पकडला जाईल की नाही? जाईल की नाही पकडला? 100% पकडला जाईल। असे सुद्धा प्रयत्न शिरूर आणि दौंड मध्ये केले, असे सुद्धा प्रयत्न आपण हणून पाडले, एका सुद्धा कारणाने, एका सुद्धा कारणाने आज ताकद यंत्रणा फेल गेली असं एक सुद्धा उदाहरण। यंत्रणेची ताकद कशात आहे माहिती आहे? हे मी जे बोलतोय ताकद कशात आहे? तरुणांना मोबाईल वापरतो ना सगळेजण, महिला किती मेगापिक्सलचा कॅमेरा आहे तुमच्या फोनला? 64 या हा कॅमेरा किती मेगापिक्सल? 200 मेगापिक्सल ना, त्याच्यापेक्षा भारी किती मेगापिक्सल असतो? बरोबर ना, 500, त्याच्या पुढे नाही ना। तंत्रज्ञ आणि पत्रकार आहेत त्यांना माहिती, म्हणून मी विचार, इथं ज्येष्ठ लोकांना कळत नसेल की हे पोरं काय बोलताय। तरुणांचं म्हणणं असं आहे की आमचा कॅमेरा, मराठीमध्ये सांगतो काही चुकलं तर मला करेक्ट करा, तरुणांचं म्हणणं आहे आमचा कॅमेरा 64 पट भारी फोटो काढतो, 64 पट, बरोबर ना, मराठीमध्ये असं यांचं म्हणणं आहे, हा 50,000 कॅमेरा 64 पट भारी फोटो काढतो। माझा एक डोळा,
म्हणजे तुम्ही चष्मा वापरत असाल तरी तुमचा सुद्धा काका तुमचं वय झालेलं असेल तरी सुद्धा आणि महिला मंडळाचा सुद्धा माझा एक डोळा 576 मेगापिक्सलचा एक डोळा आहे गुगल करून बघा माझा एक डोळा 576 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे ईश्वराने मला दिले जेव्हा तुमच्या घरावरती दरोडा पडतो गावामध्ये दरोडा पडतो किंवा एखादा घटना घडते तुमच्या गावची लोकसंख्या 5000 असेल आणि कोणाचा जो सफेद शर्ट निळी पॅन्ट घालणारा दरोडेखोर 10 तोळे सोने घेऊन पळाला 10000 कॅमेरे क्षणामध्ये ऍक्टिव्हेट होतात ताकद लक्षात घ्या 576 मेगापिक्सलचे 10000 कॅमेरे क्षणात ऍक्टिव्हेट होतात कानाला फोन लावतात घोळघोळ फिरतात सफेद शर्ट निळी पॅन्ट सफेद शर्ट निळी पॅन्ट सफेद शर्ट निळी पॅन्ट सफेद शर्ट स्वतः भोवतीच गोल फिरता सगळं शिवार खरखटत तुमच्या 10-5000 लोकसंख्येचं गाव असेल 2 मिनिटांमध्ये सगळं शिवार खरखटक खरखटक स्कॅन होतो चोर पकडला जातो मुद्देमाल पकडला जातो 576 मेगापिक्सलचे आय विटनेस मिळतात मेमरी फुल होत नाही या कॅमेराची लहानपणी मास्तरने हल्लेला पहिला ठोका इथं बसलेल्या प्रत्येकाला ठोका नाही म्हणत असाल कोणी तर खोटं बोलता याचा अर्थ हसता आमचे बांधव सगळे आठवतो प्रत्येक याची वायर कधी कट होते पोलिसांचं दुर्दैव असं आमचं एखाद्या सोनाराचं दुकान लुटलं गेलं एखाद्या बँकेवरती दरोडा पडला आणि आम्ही जर पाहायला गेलो 90% केसेसमध्ये कॅमेरा पुढे सांगतो 90% केसेसमध्ये आम्हाला दिले मालक सांगता साहेब काल सीसीटीव्ही कॅमेरा चालू होता उंदराने वायर कुरतडली मेमरी फुल झाली जाळं आलं होतं त्याच्यावरती काही झालं तो सीसीटीव्ही कॅमेरा 90% केसेसमध्ये आमच्या उपयोगाला येत नाही बऱ्याचदा कारण मेंटेनन्स तुम्ही करा याला काय मेंटेनन्स आहे अरे डोळ्यात कचरा गेला तर बायको फुकट काढून देते कचरा एक कॉल गेला तर खटकन ऍक्टिव्हेट एवढ्या क्षमतेचे कॅमेरे लंडन आणि अमेरिकेत सुद्धा नाही रशियात सुद्धा नाही एखाद्या सरपंचाने टेंडर काढा 576 मेगापिक्सलचे कॅमेरे 10 कॅमेरे ग्रामपंचायत मध्ये लावले आहेत तुम्हाला अमेरिकेतल्या नासावरून बंद फोन येईल सरपंच तुम्हाला असे कॅमेरे मिळाले तर आम्हाला पण कळवा पुढच्या मंगळयान मोहिमेमध्ये तुमचे कॅमेरे आम्ही वापरू कॅमेरा उपलब्ध नाही म्हणून मी विचारलं सगळ्यात भारी कॅमेरा किती मेगापिक्सलचा असतोय 500 मेगापिक्सलचा आणि त्याची किंमत इकडे कित्येक लाखांमध्ये असेल टेंडर तर काढा काढायला काय जातोय नाही अमेरिकेकडून फोन आला तर मग गुगे साहेबांना मला सांगा अशा ह्या ताकदीची यंत्रणा ही यंत्रणा आपल्याला गावोगावी चालू करायची आणि प्रत्येकाने ती यंत्रणा वापरायची यंत्रणा तुम्ही इथं ठरवलं चालू करायची म्हणजे चालू झाली असं नाही त्या यंत्रणेमध्ये नाव नंबर नोंदणी करायला हवी नंबर नोंदणी करणं परत डोकेदुखी नंबर नोंदणी करण्यासाठी आम्ही एक यंत्रणा तयार करून ठेवली आहे या अशा आपल्याकडे खूप साऱ्या घटना आहेत पण तो ऐकायला वेळ नाही तेवढा आपल्याला पीडीएफ डाउनलोड किती जणांनी केली ती एसएमएस मधले डाउनलोड हा भरपूर जणांनी केली त्याच्यामध्ये 19 नंबरचा पान काढा त्या पीडीएफ मध्ये 19 नंबरचा पान आहे बघा पोलिसांनी एक ऍप बनवलंय आपल्या फोनबुक त्या ऍपमध्ये त्या ऍप एक लिंक बघा हे असं स्क्रीन वरती दिसतंय ना 19 नंबरच्या पानावरती असं एक पेज दिसेल तुम्हाला ते बॅन केलेलं आहे ते एक ऍप आहे त्या पीडीएफ फाईल मध्ये ते अँड्रॉइड ऍप आपल्या फोन मध्ये इन्स्टॉल करा त्याच्या त्या ऍप मध्ये आपलं फोनबुक दिसतं तुमचं गाव समजा रुंगडी इंदोरी काय असेल तुमचं गाव ते गाव तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट करा आपलं गाव त्यामध्ये दिसल्यावरती आपलं फोनबुक आहे त्यामध्ये दिसेल जसे आपले आई मम्मी पप्पा ताई दीदी या नावाने कुठल्या नावाने नंबर सेव्ह असू दे तुमच्या गावातले फक्त नंबर सिलेक्ट करायचे नंबर सिलेक्ट 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 करत 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 सेंडचं बटन दाबून द्यायचं फक्त आपल्या गावातल्या रहिवाशांचेच नंबर त्यामध्ये निवडायचे आणि ऍप सुरू सेंडचं बटन दाबलं लगेच यंत्रणा कार्यान्वित तुमच्या गावात इतकी ताकद आहे चलत एकदम चलत तुम्ही ठरवलं तुमच्या गावात यंत्रणा चालू करायची 1 तास लागेल फक्त कुठल्या गावात यंत्रणा चालू करा यंत्रणा चालू करायला आम्ही तुमच्या आदेशाची वाट बघत बसणार नाही पोलीस दल आता जीवावरती आलं सगळ्या मानव जातीच्या कलेक्टर साहेबांनी तुमच्या आदेशाची वाट बघायची नाही असं सांगितलं तुमचा ठराव होईल तेव्हा होईल मंजुरी मिळेल तेव्हा मिळेल तुम्ही पोलिसांना पेमेंट द्याल तेव्हा द्या विशेष म्हणजे हे पेमेंट गावकऱ्यांनी करायचं नाही परत एकदा सांगतो सरपंच लोकांनी व्यवस्थित ऐका हे पेमेंट जे आहे 50 रुपये प्रति कुटुंब हे कुठल्या नागरिकांकडून घ्यायचं नाही आपल्या ग्रामपंचायत फंडामध्ये ज्या कुठल्या निधीमध्ये पैसा शिल्लक असेल त्या निधीमधनं तुम्ही आम्हाला पैसे देऊ शकता कलेक्टर साहेब सीओ साहेब एसपी साहेबांचे पत्र आहेत बीडीओ साहेबांचं पत्र आम्ही तुम्हाला देणार
ग्राम सभेची आवश्यकता नाही, तुम्ही ग्राम पंचायतीची फक्त बॉडीची जरी मान्यता घेतली तरी होऊ शकतं. नवे 14 वित्त आयोगाचे पैसे शिल्लक असतील, 15 वित्त आयोगामध्ये तुम्ही या यंत्रणेचा समावेश करू शकता. लेखी स्वरूपात आदेश आम्ही तुम्हाला देणार आहोत. आता पैशांची काय अडचण येईल मग कुठल्या गावात? कुठल्या नाही. अरे तुम्हाला या कुठल्याच पर्यायाने जर करता येत नसेल, गावातले दानशूर लोक बघा आणि पोलीस स्टेशनला कळवा, त्यांच्याकडनं पैसे. पण ही यंत्रणा चालू करा. आम्ही तुमच्या मंजुरीची ठरावीची प्रतीक्षा करणार नाही. आज आत्ता या क्षणापासून माननीय कलेक्टर साहेब, माननीय एसपी साहेब, माननीय सीओ साहेब, बीडीओ साहेब, तहसीलदार साहेब, एपीआय साहेब सगळ्यांच्या मान्यतेने आता या सभेमध्ये आम्ही असं जाहीर करतो की या क्षणापासून अकोला तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये यंत्रणा आपण कार्यान्वित केलेली आहे. सर्व गावांमध्ये. मग तुम्ही आज संध्याकाळी गेला डोंगरगावमध्ये की यंत्रणेचा वापर संध्याकाळी सुरू करू शकता. आज संध्याकाळी तुम्ही आपल्या गावात गेला की आज संध्याकाळी यंत्रणेचा वापर सुरू करू शकता. तुमचा पेपर वर्क होईल तेव्हा होईल. तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये मंजुरी घ्यायला अडचण आली, ग्रामपंचायतमध्ये मंजुरी मिळत नाहीये, पोलीस पाटलाने एक्सप्लेन केलं, सरपंचाने बॉडीला समजून सांगितलं, मान्यता मिळत नाही, काही हरकत नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा. एक अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नियुक्ती कलेक्टर साहेबांनी या यंत्रणेसाठी केलेली आहे. एक अधिकारी आणि कर्मचारी सगळ्या जिल्ह्यांमध्ये मला एक अधिकारी आणि कर्मचारी माझ्याबरोबर मिळाला. ते गावात येतील, यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी गावात येतील आणि तुमच्या बॉडीचं मत परिवर्तन करतील. यंत्रणा कशी चांगली आहे पुराव्यानिशी तुम्हाला समजावून देतील. जी लिंक आली ना तुम्हाला पीडीएफची, त्याच्यामध्ये यंत्रणेच्या स्थापनेपासून आज तागायचे सगळे पेपरचे कात्रण आहेत. म्हणजे जर एकेकाच्या लिंकचा प्रिंटआउट काढला तर एवढा मोठा कोचा तयार होईल. तो सगळं काही आहे, नाट्य रूपांतर, व्हिडिओ, अगदी विश्वास नागरे पाटील साहेबांचा इंटरव्ह्यू सुद्धा आहे. सगळं दिलंय मान्यता. या यंत्रणेमध्ये जेवढं स्पीच स्टेज वरनं झालं त्यामध्ये 1% ही गोष्ट हिडन नाही, लपलेली 1% ही गोष्ट नाही, सगळं काही ट्रान्सपरंट आणि क्लिअर. नंबर नोंदणी करताना तुम्हाला बऱ्याचशा अडचणी येतील. कशी नंबर नोंदणी करायची ऍप आता एवढं समजून सांगायला वेळ नाही ना. हे दोन नंबर आहेत, हे लिहून घ्या प्रत्येकाने. नंबर नोंदणी करताना ग्रामपंचायतमध्ये कुठलीही अडचण आली की या दोन नंबरला कॉल करायचा. सरपंचांना, पोलीस पाटलांना विनंती, जर आम्ही तुम्हाला आता काही पेपर देणार आहोत, हे पेपर तुमच्याकडनं मिस झाले, हरवले, बिल कुठं मिळतील, पेमेंट कुठं करायचं, बिल कुठं मिळेल, कायदेशीर बाबीतली व्हिडिओचं पत्र नाही मिळालं आम्हाला, सीओचं पत्र नाही मिळालं, कुठलीही कायदेशीर बाबीतली कागदपत्रांची पूर्तता हवी असेल, हा नंबर लिहून घ्या. 9607620077 96076 2007 स्क्रीनवरती नंबर आहे बघा, तो लिहून घ्या. प्रत्येकाने आपल्याजवळ तो नंबर ठेवा. सरपंच आणि पोलीस पाटील यांनी तर किमान, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी. 9607620077 झालं. हे फक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे नंबर आहेत यंत्रणेचे, यंत्रणा सुरू करेपर्यंत. हे प्रसंगाला यांना ना फोन करत बसायचं, नाही यांना फोन करत ते मदतीला येणार आहे का? नाही नाही नाही. हा तो नंबर आहे जो तुमच्या पुस्तकावरती दिलाय तो, आणि छोट पॅम्पलेट दिलंय त्यावरती दिलाय. या दोन नंबरवरती फोन करायचा आणि तो नंबर सुद्धा विशिष्ट पद्धतीने सेव्ह करायचा. ट्रिपल ए हेल्प नावाने तो नंबर सेव्ह करायचा. ग्राम सुरक्षा, डी के गोर्डे, घुगे साहेब, पोलीस असा नाही नावाने सेव्ह करायचा. फक्त कॅपिटल ट्रिपल ए किंवा मदत, तीन वेळा अ टाकायचा. फोनबुक मध्ये कशा पद्धतीने, म्हणजे फोनबुक मध्ये कसं सेव्ह करा, सगळ्यात उभं राहायला पाहिजे. प्रसंगामध्ये कॉल कराय. तर अशा पद्धतीचं हे मेकॅनिझम आहे. आपापल्या गावामध्ये कार्यान्वित करून घ्या. पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण इथे जमलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थांबतो. जय हिंद. पहिल्यांदा सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव रायबाई सोमकिरे, राहणार कोंबाणी, तालुका फुले. खरोखर आज मला या ठिकाणी सरांनी बोलवलं आणि खरोखर असं मार्गदर्शन आपल्याला अजूनही कोणी दिलं नव्हतं आणि कुठंही भेटलं नव्हतं. तर खरोखर असं सामाजिक कारण आणि हे समाजाचं काम हे कधीतरी कुठंतरी पाहिजेलच. कारण तर मी सुद्धा म्हणते का आमच्या खेड्यापाडे गावाने सर अजून सुद्धा असं महिलांवर अतिचारपणा होतं, याला कोणी तोंड देत नाही आणि खरोखर एकमेकाची मजा पाहतात. मी बोलता बोलता एक एक शब्द ऐकला, खरोखर एकमेकाची मजा पाहतात. तर कोणतंही काम असो, कोणतंही संकट आलो, कोणतंही एखादी प्रसंग आला तर खरोखर आपल्याला सगळं मिळून जर तोंड दिलं, सगळ्यांनी मिळून जर केलं तर खरोखर ते संकट दूर गेल्याशिवाय कधीच राहणार नाही आणि संकटाला तोंड देणं हे आपलं काम आहे.
आणि एक तर मला असं म्हणायचंय का खेड्यापाडीने अजून मी कितीतरी पोलीस स्टेशनला पण आता मग तहसीलदार साहेब हे नव्हते इथे मी पण त्यांच्याशी बोलले का खेड्यापाडीने किती आपण बोललो किती काय केलं तरी खेड्यावर अजूनही कोणी लक्ष टाकत नाही. तर खरोखर असे व्यक्ती जर खेड्यापाडीने भेटले तर आपल्या खेडेगाव कधी सुधारले शहर राहणार नाही. आता माझं जरी गाव आहे आता आपण तालुक्यात मी माझं नाही म्हणणार आपण तालुक्याचं गाव आहे. आता एवढे काय रस्ते किती खराब आहे गावातून कितीतरी मी कितीतरी विषय घेतलेले पण खरोखर सराई मागा बोले जिथे पिकत तिथे विकत नाही तर माझं सुद्धा माझ्या गावामध्ये काही विकतच नाही. तर खरोखर अशा व्यक्ती जर मला भेटले आणि माझ्या महिलांवरचा जर अत्याचारपणा कमी झाला तर मी खूप खूप धन्यवाद आणि खूप आभारी होईल याच्याबद्दल. आणि आजकाल महिलांच्या समस्या खेड्यापाड्याने सगळं मागच राहिल्यात आणि महिलांचा आजकाल कोणी ऐकत नाही. मी स्वतः आता माझं जरी नाव मोठे तर मी मला एक हौस होती म्हणून का काहीतरी समाजामध्ये सामाजिक काम करायचं समाजामध्ये काहीतरी काम करायचं पण मी शाळा शिकलेली नाही मला लिहिता येत नाही वाचता येत नाही मी काय समाजात काम करणार आहे. पण मी एक चांगली चांगलं मन धरलं का कधीतरी माझ्या हाताने समाजाचं काम झालं पाहिजे आणि खरोखर मी नॉर्मल बचत गट तयार केला आणि बचत गटामध्ये चांगले कामं केले तर हे आज एवढे पद्मश्री पुरस्कार आहे. आणि हे पद्मश्री पुरस्कार हे माझे नाही मी आज हे समाजाला सांगते का पद्मश्री पुरस्कार सारखे कमवले ती काळ्या मातीचे पुरस्कार माझ्या बीएचे आणि आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याचे होशील येते माझं स्वतःचं पुरस्कार एवढे नाही. पण आता कालच इगतपुरीचे सभापती मॅडम हे बरेच अधिकारी लोक नाशिकचे इगतपुरीचे आले ते मला सहज विचारलं का हो तुम्हाला एवढा मोठा पद्मश्री पुरस्कार भेटला तुम्हाला काय भेटला मी म्हणे बाबा माझा नाही मग कुणाचा म्हणले त्या काळ्या मातीचा माझ्या बियाचा आणि माझ्या तालुक्याचा जिल्ह्याचा. ते लोक एवढं म्हणून व्यक्त करीत आमच्या एखाद्या शहरामधली जर व्यक्ती असती तर ती कितीतरी उड्या मारल्या असते आणि तुम्ही म्हणतात का माझा नाही त्या काळ्या मातीचा पण तिच्याचपासून आपण मी काळ्या मातीचं नातं जोडलं एक समाजामध्ये मला चांगलं काम करायचं होतं एक निसर्गाची शाळा शिकली म्हणून आज ते माझ्या समाजाला मी काम देत असते. आणि माझी एक कळकळीची विनंती आहे का आपल्या गावामध्ये जरी सरपंच असतील जरी असतील पण महिलांवरचा अत्याचारपणा हा बाकी सगळ्यांनी मिळून कमीच केला पाहिजे आणि अशा नेत्याने कोणीतरी त्या कामाला पण साथ दिली पाहिजे. माझ्याच गावामध्ये मला इतका कमी पाण्या का एवढं मोठे व्यक्ती आज पहिलवानासारखं गाव आहे आमचं एक पद्मश्रीसारखं गाव आहे पण गावामध्ये एवढं चाललंय अत्याचारपणा का हा मी रात्र दिवस याला कंत खाते का हा कधी दूर होईल आणि कधी याच्यावर काहीतरी न्याय मिळेल अशी मी एक सरांना कळकळीची नम्र विनंती करून सांगते का याच्यावर फक्त दारूबंदीवर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे आणि याच कामाला मला सगळी सहकार्य दिलं पाहिजे. माझ्याच गावात नाही तर असे खेडेपाडी मी प्रत्येक गावामध्ये असं चालू आहे का मला स्वतःला महिलांचा अतिचारपणा हा सहनच होत नाही आणि माझ्या एकटीच्यानं ते काम काही पुरं होत नाही त्याला आज तुमचे माझे असे समाजाचे साथ पाहिजे तर हे बाकी केलं पाहिजे एवढे बोलून मी दोन शब्द संपवते. पण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो इथून पाठीमागे करोनाचा काळ आपण बघितला त्या करोनाच्या काळामध्ये प्रत्येक सरपंच असेल पोलीस पाटील असेल किंवा सदस्य असतील यांना बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागलं. परंतु साहेब तुम्ही जी माहिती दिली आमच्यापर्यंत उशिरा कदाचित म्हणजे आपणच समजून नाही घेतली ती लवकर पण एवढं म्हणजे आता ज्यांनी डेमो दिला जे प्रेझेंटेशन दिलं त्यामधून इतक्या फास्ट यंत्रणा आपल्या चालू झाल्या असत्या इथून पाठीमागे आणि आता आपले शहरालगतचे गाव आहेत काही डोंगरदऱ्याचे गाव आहेत किंवा लपण्यासाठी म्हणजे चोर असतील दरोडेखोर असतील बरेचसे लपण्यासाठी जे लपण म्हणतो आपण तर बऱ्याच आपल्या तालुक्यातील गावामध्ये आहे. पण या यंत्रणेचा अतिशय चांगला उपयोग आपल्या ग्रामपंचायतीसाठी नक्कीच होईल आणि या यंत्रणेचा फायदा आपण सर्वांनी आणि सर्वांनी मिळून घ्यावा ही एक विनंती करतो आणि धन्यवाद.